भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेदव्यास श्रीमत आद्य शंकराचार्य परम पूज्य श्री ज्ञानोबा माऊली सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं आज आपण सुरुवातीला ओव्या वाचणार आहोत. काल कुठे थांबलो होतो, तो मी वैकुंठी नसे तिथपासून सुरुवात करूया. तो मी म्हणजे तो सांगतोय कुणाला, नारदांना, की मी एक वेळ वैकुंठात नसे. तिथपासून ओव्या वाचूया आणि तिथूनच पुन्हा सुरुवात करूया. तुम्हाला मिळाली का ती ओवी? मध्यावर येते. तो मी वैकुंठी नसे, पहिली ओवी मी सांगतो, माझ्या नंतर म्हणायची आणि नंतर आपण नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत वाचायचं. तो मी वैकुंठी नसे म्हणा. वेळू एक भानुबिंबी न दिसे, वरी योगियांची ही मानसे, उमरो निजाय श्रीराम, परितया पाशी पांडवा, मी हारपला गिवसावा, जेत नाम घोषु बरवा, जेत नाम घोषु बरवा, करीती माझा श्रीराम. कृष्ण विष्णु हरि गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद, उदंड गाती श्रीराम. इथे आपण काल थांबलो होतो. आता सगळ्यांनी बरोबर वाचायच्या ओव्या. जयाचिये वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेचि रूप, तयाचे मन संकल्प माझा जिवाहे श्रीराम. माझी या कीर्तीविण जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा श्रीराम. पै भक्ती एकी मी जाणे, तेथ साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या श्रीराम. येर पत्र पुष्प फळ हे भजावया मिस केवळ, वाचूनी आमुचा लाग निष्कळ, निष्फळ नाही निष्कळ भक्ती तत्व श्रीराम. ते समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा वोतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तोची श्रीराम. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते श्रीराम. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित, माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो श्रीराम. तरी गा ऐसे करी यया आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तुजाय श्रीराम. का जे यया मनाचे एक निके, जे देखिले गोडीची ये ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जाई जे श्रीराम. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण ये तू श्रीराम. हे गीतानाम विख्यात वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय श्रीराम. वत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे, जाले पांडवाचे निमिषे
जगदुद्धरण श्रीराम भरोनी सद्भावाची अंजुळी मिया वोविया फुले मोकळी अर्पिली अंघ्रियुगुली विश्वरूपाचा श्रीराम हरये नमः हरये नमः हरये नमः श्री कृष्णार्पणमस्तु। छान, काल प्रसंग काय होता की नारद तक्रार करत गेले। काय तक्रार करत गेले की मी काल कुठे होतो, मथुरेत होतो। कंस, कंसाला जिकडे तिकडे तुम्ही दर्शन देत होता, म्हणजे तो घास घ्यायला लागला तरी सुद्धा या घासातून कृष्ण आत जाईल, पोट फाडून बाहेर येईल म्हणून तो घास खाली ठेवत होता। पाण्याचा घोट पिताना या पाण्यात विष बनून कृष्ण आत जाईल आणि मला ठार मारेल म्हणून पाणी ठेवत होता। दरबारात गेला, बसला, याच्याखाली जर श्रीकृष्ण असेल आणि त्यांनी जर स्फोट घडवला सिंहासनाचा तर मी मरून जाईन म्हणून उभा राहिला, इकडे तिकडे फिरत राहिला, फार विचित्र दिसत होतं। नंतर घरी आला, घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीने त्यांची खूप सेवा केली, म्हणाले आज तुम्ही अस्वस्थ दिसता। हो म्हणाले, मला खायला जमत नाही आहे, मला सगळीकडे कृष्णाचं दर्शन होत आहे। कृष्ण शत्रू हे लक्षात ठेवा, कृष्ण हा जरासंधाचा शत्रू, जरासंधाचा जावई कंस म्हणून कंसाचा शत्रू हे लक्षात घ्या। शत्रू हा भाव कुणाच्या मनात आहे, कंसाच्या मनात आहे। रात्री झोपायला लागला तर अंतरुणात जर कृष्ण असेल तर आपल्याला गळा आवळेल आणि पांघरुणात असेल तर तो गुदमरून ठार मारेल म्हणून रात्रभर त्याला झोप नाही। नारद हे बघतात जिकडे तिकडे आणि म्हणाले, शेवटी त्यांनी आरशात बघितल्यानंतर आरशात त्याला स्वतःची इमेज म्हणजे स्वतःची प्रतिमा दिसण्याऐवजी कृष्ण दिसला, ही केवढी भक्ती आहे। हा तुमचा पक्षपात म्हणजे पार्शालिटी नाही का? कारण मी इतकं तुमचं सतत नारायण नारायण नाम घेतो, नगर संकीर्तन म्हणजे विश्व संकीर्तन करत तुमच्या नामाचा महिमा सगळीकडे पोचवतो, म्हण मला तुमचं दर्शन सतत होतच असं नाही। मी वैकुंठात आलो तर लक्ष्मी म्हणते की आत्ताच कुठल्या तरी भक्तांनी हाक मारली आणि ते गेले। विचार करा, भक्तांनी धावा केला, हा धावत जातो कारण हा भक्तांना विकलेला आहे। नाही मी विकत घेतला श्याम, लक्षात ठेवा, श्याम मी विकत घेतलेला नाही, फक्त मी श्वासा इतकं मुजेले हरिनाम आणि मग नाही खर्चेली दक्क म्हणतात ना कवडी दमडी काही घेतलं नाही, पण मी विकत घेतलेला श्याम। हा भक्ताला विकला जातो हे लक्षात ठेवा। कृष्ण काय, कुठलाही भगवंत काय, भक्ताला विकला जातो। अशा वेळेला तो गेला वैकुंठात, असतोच असं नाही। मग मी सूर्याकडे बघतो, सूर्यात मला तू दिसतोस। काल आपण बघितलं होतं, देव या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे आतून बाहेर येणारा प्रकाश, ज्याला सेल्फ ल्युमिनस स्पॉन्टेनियस, त्याला बाहेरून फ्युअल द्यावं लागत नाही। आपले सगळे जे प्रकाश आहेत पृथ्वीवरचे, बाहेरून फ्युअल द्यावं लागतं। अगदी लाकूडसुद्धा पेटवावं लागतं काही ना काहीतरी, तुम्ही दिवली पेटवली त्याला काहीतरी बाहेरून फ्युएल आणि तेल आहे ना तेच फ्युएल आहे। सूर्याला काही द्यावं लागत नाही, म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा सूर्याच्या आत कायम स्फोट होत असतो। तिथे हेलियम आहे, हायड्रोजन आहे, निरनिराळे इतर गॅसेस आहेत की जे बर्न होतात, कायम बर्न होत असतं, चेन रिॲक्शन, हा पेटला तो पेटला तो पेटला तो पेटला। उत्तम उदाहरण म्हणजे आपण ज्या वेळेला पूर्वी फोग वगैरे उडवायचो त्यावेळेला ते मारण आणायचो, माहीत आहे ना, एक मारण पेटवला की फाडफाड 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 होत जातं, पण कधीतरी ते संपणार आहे ना। लोक 500 1000 सुद्धा आणतात पण कधीतरी ते संपणार आहे, सूर्यसुद्धा कधीतरी संपणार आहे। म्हणून हा देव नाही, परत संध्याकाळी तो अस्ताला गेल्यानंतर दिसत नाही, काल बघितलं ग्रहणाच्या वेळेला तो दिसत नाही। असा कधी दिसणारा आणि कधी न दिसणारा देव कसला? म्हणून सूर्यही मला कायमचा देव वाटत नाही। नंतर योग्यांची मनं, त्यांनी काय असतं, ध्यानस्थ केल्यानंतर त्यांनी परमेश्वराला आपल्या आत कोंडलेलं असतं। काल आपण बघितलं की ज्ञानेश्वरांच्या आईला, त्यावेळेला ज्ञानेश्वरांचा जन्म झाला नव्हता, त्यांनी वरदान काय दिलं, एकदम दिसत काहीच नव्हतं, कंकणांचा आवाज आला म्हणजे सौभाग्यवती आहे, पुत्रवती भव,
त्यांनी उत्तर काय दिलं की मी सांगितलेलंच नाही, आत जो परमेश्वर आहे ज्याला मी ध्यानाच्या अवस्थेत कोंडून ठेवलेलं होतं त्यांनी वरदान दिलेलं आहे ते खरं होणारच. असे अनेक प्रसंग घडले, रामदासांच्या जीवनातही घडला आहे. त्यांनी अष्टपुत्रा सौभाग्य ती भव म्हणलेलं आहे. प्रेत आहे पतीचं तिथे चितेवर, ती सती जायला आलेली आहे, त्यावेळेला ती विचारते की ह्या जन्मासाठी तुमचं हे वरदान आहे का पुढच्या जन्मासाठी? माझे पती तर मेलेलेच आहेत, सौभाग्य तुम्हाला दिसतं आहे, कुंकू लावलेलं आहे, काकणं घातलेली आहेत, मंगळसूत्र घातलेलं आहे, कारण मी सौभाग्यवती असताना जाणार आहे पतीबरोबर सती, त्याला सहगमन म्हणतात, पतीबरोबर सती. त्यावेळेला म्हणले अगं मी कुठे तुला वरदान दिलं आहे? रामाने तुला वरदान दिलेलं आहे. मी ध्यान करत होतो, मी डोळेसुद्धा उघडले नाहीत, कंकणांचा आवाज ऐकला आणि तू म्हणालीसुद्धा साधू महाराज नमस्कार करते, सुवासिनी आहेस तू, दिला गेला तो खरा झाला पाहिजे. म्हणून त्यांनी कमंडलूतलं पाणी घेतलं, ते गिरीधर पंत काल सच्चिदानंद होते, ज्ञानेश्वरांनी त्यांना जिवंत केलं त्यावेळेला, आणि जिवंत केलं नाही ते मेलेलेच नव्हते. वर्षातून अशी तुम्ही काढा ना कात्रणं, किंवा तुम्ही बघा ना, तुम्ही मला वाटतं की तुम्हाला गुगलवर मिळेल की मेल्यानंतर स्मशानात नेल्यानंतर चितेवर जिवंत झालेली माणसं. 15 दिवसापूर्वी एक झाला, अगदी चितेवर ठेवलं त्याला, कारण काय येतं माहीत आहे ना, खूप धक्के बसतात. आणि आपल्याला माहीत आहे की तुम्ही एखादा माणूस जर एकदम हार्ट फेल होऊन मेला, तुम्ही जर त्याला शॉक्स दिले किंवा त्याला ब्रीदिंग केलं तर तो जगू शकतो. मग इथे काय, पूर्वी तर काय स्मशानात असं जाताना हालायचंच ते, कितीदा हलत असेल सांगा बरं, आणि म्हणून ते जिवंत होतात, तो मृत्यू नव्हताच त्याचा, तो चमत्कार वगैरे काही नाही, त्यांनी मारलं पाणी मग ते जिवंत झाले. त्यांचं गिरधर पंत नाव. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी इकडे कशाला आणलं, मला मेलेलं नव्हतं. मग ठीक आहे म्हणाले, त्यांना वाजत गाजत परत नेलं. वरदान काय होतं, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, 8 मुलं तुला होती. नंतर ते म्हणाले ठीक आहे, ह्या सगळा चमत्कार बघितल्यानंतर मी माझ्याकडून तुला आशीर्वाद देतो, आणखीन 2 मुलं तुला होते. पहिला मुलगा देश, देव आणि धर्म यासाठी मला द्यायचा. तो रामदासांचा पहिला शिष्य उद्धव हा त्या बाईंचा पहिला मुलगा. आता ज्यांनी संशोधन केलं त्यांनी सांगितलं की हा प्रसंग घडला असेल का, केव्हा घडला, रामदास 24 वर्षाचे असताना, म्हणजे 1632 साली, 1632. मग त्यांनी बघितलं सगळं रेकॉर्ड काढून, तर त्यावेळेला जे कुलकर्णी आहेत त्यांना काळाच्या ओघात, म्हणजे 10-12 वर्षांनी, कारण 10 मुलं व्हायला पाहिजेत ना, ते दशपुत्रे कुलकर्णी म्हणून ओळखायला लागले. आणि त्यांच्याच वंशातला आधीचा पूर्वज तो पहिला त्यांचा शिष्य झाला समर्थांचा. हा प्रसंग घडलेला आहे, दशपुत्रे कुलकर्णी, फक्त ते एकच कुटुंब आहे आणि ते नाशिकला, कारण हा प्रसंग नाशिकला घडला. विचार करा तुम्ही, सांगायचं आहे काय, ज्यावेळेला योगी तुला हृदयात कोंडून ठेवतात त्यावेळेला तुझं दर्शन घ्यायला जावं, आणि त्यांची जर समाधी संपली तर योगीयांची हृदये उमरडवून जाई. आत्ता आपण वाचलं ना, योग्यांच्या हृदयातून तू निसटतोस, मग मला दर्शन होत नाही तुझं, मला तुझं कायम दर्शन व्हायचं असेल, कंसाला तू दर्शन देतोस मला नाही. त्यावेळेला गीतेतला जो प्रसिद्ध श्लोक आहे तेच उद्गार आहेत त्यांचे, आणि जो श्लोकाचा एक चरण, 8-8 अक्षरांचे 4 चरण म्हणजे अनुष्टुप छंद, ते त्यांनी छोटंसं जे भाषण केलं ना त्याच्यात सांगितलं. आमचा देव काय तुमच्यासारखा अशा कुठल्या तरी एखाद्या चिन्हात, क्रॉस हे चिन्ह आहे, चांद तारा चिन्ह आहे, बद्ध नाही आहे तो, इट इज पर्सनलाइज गॉड. आणि म्हणून गणपतीची कितीतरी रूपं देतात, काही अगदी जुनाट माणसं म्हणतात हे काय गणपतीला हे रूप द्यायचं आहे का, गणपती गणपतीसारखा दिसला पाहिजे. कुणी सांगितलं, तो गणांचा पती आहे, तो जन गण मन अधिनायक आहे, तो वाटेल ते रूप घेईल. आता चंद्रावर जर गेला किंवा मंगळावर जर गेलं तर त्यावेळेला तो मंगळावर बसलेला आहे गणपती, तो ॲस्ट्रॉनॉट होईल. एखादा युद्धात जर जिंकला भारत तर त्यावेळेला तो सैनिक होईल. का नाही व्हायचं, पूजेची मूर्ती तुम्ही गणपतीची ठेवा ना, पण गणपती रूपं घेतो निरनिराळे. गण, गण म्हणजे पीपल, समूह, ग्रुप्स, त्याचा तो अधिपती आहे, गणपती स्वामी आहे तो गणांचा, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय, आमचे जे देव आहेत ना ते निरनिराळी रूपं घेतात, तुझंही रूप घेतील ते, या खांबाचंही रूप घेतील,
आणि म्हणून ते दशावतारातून त्यांनी हेच सांगितलं की सगळीकडे ते देवत्व आमचं जे आहे डिव्हिनिटी, देव इज गॉड, आणि देवाचं जे देवत्व आहे त्याला गॉडलीनेस, गॉडहूड किंवा डिव्हिनिटी, दिव्यत्व म्हणतात, ते सगळीकडे अनुभव घेतला पाहिजे. उरलेल्या ज्या ओव्या आहेत ना त्याच्यात हा विषय आहे की हा अनुभव तुम्ही घ्या. त्यासाठी काय करा भगवंताला सांगितलेलं आहे. मग आता इथे गंमत आहे, पुढचा विषय आत्ता जरा सांगतो, मग तुम्हाला नक्की कुठे भेटशील तुम्हाला अगदी सोपं आहे. वेळू एक वैकुंठी न दिसे, हे भगवंताचे उद्गार आहेत. विष्णू सांगतात एक वेळ मी वैकुंठात नसेन, ज्या वेळेला सूर्य अस्ताला जाईल त्यावेळेला सूर्यच दिसणार नाही, म्हणून सूर्यातला मी दिसणार नाही. योग्यांची समाधी भंग पावली किंवा संपली की मी त्याच्या हृदयातून निघून जाईन, पण परितयापाशी पांडवा मी हारपला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा माझा करीत. जिथे माझं नाम चालू आहे तिथे मी आहे. त्यांनी संस्कृत शब्द काय, मद्भक्ता यत्र गायन्ते तत्र तिष्ठामि. तिष्ठामि म्हणजे 28 युग विटेवर तिष्ठत उभा राहतो. तिष्ठत आपण केव्हा शब्द वापरतो, मला अर्धा तास तिष्ठत ठेवलं त्या डॉक्टरने, आत कुणीच नव्हता पेशंट, तिष्ठत ठेवलं, थांबवून ठेवलं, उभं ठेवलं नुसतं, तेवढं त्याला कोणी तिष्ठत ठेवलंय, पुंडलिकाने. पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय, त्यावेळेला इतका सेवा करणारा भक्त, त्या भक्ताचं दर्शन घेण्यासाठी भगवंत पांडुरंगाच्या रूपात आले. अरे देवालय तुला भेटायला, त्यावेळेला त्यांनी वीट दिसली ती मागे फेकली आणि माझ्या या सेवेत आई वडिलांच्या सेवेत व्यत्यय नको, सेवा संपली की मी तुझ्याकडे बघतो, तू या विटेवर उभा राहा. तिष्ठत ठेवलेलं आहे अजूनही निर्गुण पुंडलिकाची, निर्गुण आई वडिलांची निर्गुण सेवा चालू आहे. निर्गुण म्हणजे काय, दिसत नाही ते, अदृश्य आहे, पण ती आहे चालू सेवा. पुंडलिकांनी तिष्ठत ठेवलेलं आहे, पुंडलिकांनी मागे बघितलं की तो भगवंताचं दर्शन, भक्ताचं दर्शन घेईल आणि भगवंत वैकुंठाला निघून जाईल, हे लक्षात ठेवा. इथे कालही तुम्हाला सांगितलं होतं की पंढरपूरला गेलात तर विठ्ठलाचं मंदिर स्वतंत्र आहे आणि रुक्मिणीचं मंदिर स्वतंत्र आहे. आपण इकडे आपल्या सोयीसाठी विठ्ठल रुक्मिणी बघतो, पंढरपूरला कुठे तसं, पंढरपूरला शेजारी रुक्मिणीचं मंदिर आहे. पहिल्यांदा तुम्ही विठ्ठलाचं दर्शन घ्या आणि नंतर रुक्मिणीचं दर्शन घ्या. हे का झालं, त्यांच्यात भांडण झालेलं आहे. भांडण निरनिराळ्या प्रकारचे, निरनिराळ्या प्रसंगी झालेले आहे. एक दोन प्रसंग बघूया. पहिला प्रसंग आहे की एकादशीच्या दिवशी, आज एकादशी आहे, एकादशीच्या दिवशी हजारोण आषाढी कार्तिकेला लाखो लोक तुमच्या दर्शनाला येतात आणि त्यावेळेला तुम्ही सांगता आज मात्र मी देवळात थांबणं शक्यच नाही आहे. म्हणाले हे किती बॅड मॅनर्स आहे, तुमच्याकडे पाहुणे आले आणि तुम्हीच जर घराच्या बाहेर गेलात तर किती वाईट दिसेल ते. त्यावेळेला तो म्हणतो नाही नाही नाही, तुझ्या चुकीची समजूत आहे, मी भक्ताचं दर्शन घ्यायला मंदिराच्या बाहेर जातो, या मूर्तीतून बाहेर येतो, भक्तांना माझ्या दगडाचं दर्शन घेऊ दे, मी नाही, मी निघालो. आणि मग त्याच्या कितीतरी गोष्टी वारकरी स्वतः सांगतात. एक प्रसिद्ध गोष्ट आहे, रुक्मिणी म्हणले मला नाही पटत. म्हणजे सोपं आहे, आपण एक नाटक करूया. आषाढीच्या वेळेला पाऊस असतो, सगळीकडे चिखल झालेला असतो, एकीकडे एवढा चिखल झालेला असतो की रुक्मिणी बनते गाय, पांडुरंग किंवा पांडुरंग म्हणतात गाय, रुक्मिणी म्हणते गवळण, आणि येणारं जाणारं म्हणते माझी गाय चिखलात रुतते आणि रुतच चाललेली आहे, गाय नाही तर मी काय जगणार आहे, माझ्या उदरनिर्वाहाचं, माझ्या कुटुंबाचं साधन गाय आहे, गायीचं दूध दही तूप ते विकून मी माझं कुटुंब चालवते आणि ही गाय. दिंडीचे लोक म्हणायचे की ही इतकी चिखलात फसली आहे आणि आपण जर आत्ता थांबलो तर पंढरपूरला जायला उशीर होईल आणि रांगेत थांबायला आपल्याला आणखीन मागे थांबावं लागेल. दिंडी काय, पालखी काय, येणारे जाणारे कोणीही नाही, कोणीही थांबत नाही ती गाय काढायला. अशा वेळेला तुकोबा येतात आणि तुकोबा आल्यानंतर त्यांचं चालूच असतं, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. अरे रे, आई चिखलात रुतली आहे ते म्हणल्यानंतर ती गवळण रुक्मिणी उलटी म्हणते, अरे तुला पंढरपूरला जायचं नाही का, आज एकादशी आहे, पांडुरंगाच्या दर्शनाला नाही जायचं, आणि तुझे पांढरे कपडे आहेत, या चिखलात लोळतील ते. त्यावेळेला तो म्हणाला
की पांडुरंगाचं दर्शन काय आज उद्या तो जातो कुठे 28 युग उभा आहे, पण इथे आई मरते ना. हे गो माता ही समाजाची माता आहे. जशी नदी ही समाज सरिता माता आहे, ते पाणी देते, गोमाता दूध देते. आपले कितीतरी माता आहेत, तुम्हाला सांगितलं ना मातृभाषा ही भाषा माता आहे, कारण सगळ्यांना ती जोडते. मातृभूमी, कारण सगळ्यांचं ती पोषण आणि रक्षण करते. हे माता तत्व लक्षात घ्या. आणि आपल्याकडे मातृशक्ती मानलेली आहे, रुक्मिणीत रुक्मिणी शक्ती आहे, विठ्ठलात रुक्मिणी शक्ती आहे. शक्तीशिवाय कुणाचंही चालत नाही. आणि शक्ती हे लक्षात ठेवा, देवीच्या वेळेला मागे हा विचार मांडला होता, पण त्यावेळेला तुकाराम आपल्या वीणा बाजूला ठेवतात आणि उतरतात. त्यावेळेला रुक्मिणी म्हणते त्यांच्याकडे बघून, म्हणजे गायीकडे बघून, की या तुम्ही वर, हा उतरलाच चिखलात. आणि त्यांनी गाय काढायचा प्रयत्न केला. गाय म्हणजे विठ्ठलच होता ना, तो इतका हलका झाला, आला विठ्ठल रखुमाई झाले, दर्शन दिलं. म्हणाले अशा भक्तांच्या दर्शनाला मी एकादशीच्या दिवशी बाहेर येतो. आणि हे आम्ही सगळ्या वेळेला म्हणतो, संकष्टीला गणपती त्या मूर्तीत बसत असेल इतका मूर्ख आहे का तो, सांगा बरं. मी मुद्दामून प्रश्न विचारतो तुम्हाला, तो शब्द वापरतो, हा बुद्धीची देवता आहे, हे काय, हे भक्त नाही आहेत एवढं कळत नाही त्या देवाला. हे भक्त नाही, त्याला हे पाहिजे, त्याला ते पाहिजे, त्यांनी ते केलंय, त्याला ते पाहिजे. कसले देव हे, मी देव. आणि हे म्हणतात मला दे, मला दे, मला दे, मला दे, म्हणजे ते मला देव बनवतात. मी मूर्तिमंत देव आहे. सेकंड सॅटर्डेला किंवा शनिवारी हनुमान निघाले बाहेर मूर्तीच्या, ह्या कथा नाही आहेत, हे तत्व आहे. आपण जाऊया पांडुरंगाचं दर्शन घेऊया, पण दर्शन घेताना पांडुरंगाच्या आत जे पांडुरंगपण आहे, पांडुरंग तत्व आहे किंवा पांडुरंग शक्ती आहे, त्या शक्तीचं दर्शन घेऊया. आणि ते या डोळ्यांनी होणारच नाही. एकदा एक सेकंदभर तरी डोळे बंद करूया, डोळे बंद करून दर्शन घेऊया. डोळे बंद करून दर्शन म्हणजे ध्यानातलं दर्शन, डोळे बंद करून दर्शन म्हणजे मौन, नाम, अनुसंधान, या आतल्या गोष्टी आहेत, त्याचं दर्शन आहे. आणि ते खरं दर्शन आहे. हे नुसतं पाहणं म्हणजे दर्शन नाही आहे. हे मी का सांगितलं, आता इथे तो सांगतो की ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यम. ही गीता आहे की जे ज्या भावानं, ज्या भावनेनं, ज्या नात्यानं माझ्याकडे येतात, त्याच भावानं, त्याच भावनेनं आणि त्याच नात्यानं मी भक्ताकडे जातो. तू थांब रे एक दिवस. नारदा, किती अधीर आहेस तू, उतापळ आहेस, इम्पेशंट आहेस, थांब, हॅव पेशन्स. दुसरे दिवशी कंसाचा वध होणार होता. कंसाला कृष्णा दिसतोय, दिसतोय म्हणजे मृत्यू दिसत होता साक्षात त्याला. दुसऱ्या दिवशी कृष्ण आलेलाच होता मथुरे, गोकुळातून मथुरेला, आणि त्याने कंसाला मारून टाकलं. कंसालाही मी ये यथा माम प्रपद्यंते, कंस माझ्याकडे शत्रुभावानं बघत होता, शत्रूच्या नात्यानं वागत होता. मी शत्रूच्या भावानंच त्याच्याकडे गेलो आणि शत्रूच्या नात्यानंच त्याला संपवलं. नारदा, पटलं का तुला? ह्यानंतर कितीतरी प्रसंग आहे, हा इथला प्रसंग बघा ना. पण मला तुला नेहमी भेटायचं आहे, तर मी कुठे भेटू? आपले ॲड्रेसेस असतात बघा. एक असतो हल्लीच्या बाबतीत, मी 7 दिवस नसणार आहे, आता ट्रिप्स वगैरे जाते शाळेची, त्यावेळेला सोमवारी आम्ही इकडे असू, मंगळवारी तिकडे असू. पालकांना कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, आता मोबाईल आहे म्हणून. ज्यावेळेला मोबाईल नव्हते तेव्हा ते फोन करायचे आणि PCO वगैरे कॉल करावा लागायचा, त्यावेळेला त्यांना तो संपूर्ण प्रोग्राम द्यावा लागायचा, ज्याला आयटिनररी किंवा शेड्यूल म्हणतात, ते द्यावं लागायचं. त्याला ॲड्रेस इन ट्रान्झिट असा शब्द आहे, ॲड्रेस इन ट्रान्झिट. दुसरा एक ॅड्रेस आहे तो ऑफिशियल ॲड्रेस. मी 10 ते 5 या ॲड्रेसला मिळेल तुम्हाला, सुट्टीच्या दिवशी नाही, वर्किंग डेजला. हा माझा ऑफिशियल ॲड्रेस आहे. त्याच्यानंतर माय नेटिव ॲड्रेस. तुमची नेटिव प्लेस कुठली? हां, आय एम फ्रॉम केरला. माय नेटिव प्लेस इन इज इन केरला. नेटिव मूळ जागा, जिथे माझा जन्म झाला, जिथे लहानपण झालं, जिथे सुरुवातीचं शिक्षण झालं, नेटिव ॲड्रेस. परमनंट ॲड्रेस, तुमचा परमनंट ॲड्रेस काय? असे 4-5 ॅड्रेसेस आपले असतात. हे 4-5 ॲड्रेसेस भगवंतांनी सांगितलेले आहेत. रेसिडेन्शियल ॲड्रेस एक असतो ना आपला रेसिडेन्शियल, तो वैकुंठ हा माझा रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे. बरोबर, मी निरनिराळ्या कामासाठी भक्तांना मदत करायला जातो ना, ॲड्रेस इन ट्रान्झिट. कुठल्या भक्ताला निघालं आहे, अरे तो तिथे गजेंद्र हाक मारतो आहे, तर गजेंद्राच्या दिशेने तो माझा ॲड्रेस इन ट्रान्झिट आहे. माझा तुम्हाला परमनंट ॲड्रेस पाहिजे का? त्यांनी विचारला आहे प्रश्न.
परमनंट ॲड्रेस, खरं म्हणजे इटर्नल ॲड्रेस. परमनंट ॲड्रेस काय? तो ॲड्रेस कुठला आहे? ईश्वर सर्व भूतानाम हृद्देश आहे. हृद्देश हा माझा ॲड्रेस आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या चर अचर सजीव निर्जीव त्याच्या हृदयात मी आहे, हा माझा परमनंट ॲड्रेस आहे. तू तिथे माझी भेट घे ना, तुझ्या हृदयात सुद्धा मी आहे. आणि त्यांनी आणखीन एक सांगितलं, ऑफिशियल ॲड्रेस, मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हे नारदा, माझे भक्त जिथे नाम घेत असतात, भजन करत असतात, कीर्तन करत नाचत असतात, गात असतात, तिथे मी असतोच असतो. हा या ॲड्रेस सांगितला. ईश्वराचा सगळ्यात चांगला ॲड्रेस गीतेतला असेल, ईश्वर सर्व भूतानाम. सर्व भूत म्हणजे निर्माण झालेलं, सजीव आणि निर्जीव, त्यांच्या हृदयात मी आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, संपली गीता. तम एव हा हृदयातला परमेश्वर आहे ना, तम त्याला, एव च त्यालाच, सर्व भावेन शरण जा हे भारता, संपली की गीता. इथे त्यांनी देवाचं रूपही सांगितलं आहे, देवाची जागा सांगितलेली आहे, त्याला शरण जायचं. ही सगळी आतलीच उपासना आहे, किंवा बाहेरचं पाहिजे कशाला, हे सुद्धा बाहेरचं आहे, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला शाखा चंद्र न्याय आपण बघितलं होतं, त्यावेळेला चंद्र आपल्याला पाहिजे, तो दिसण्यासाठी जी शाखा वापरली जाते ती सोडायची नंतर, चंद्र दिसल्यानंतर ते कशाला पाहिजे. जिओग्राफीचा टीचर पॉइंटर घेऊन दाखवतो, ही दिल्ली आहे, ही पणजी आहे. एकदा दिल्ली दिसली, पॉइंटर विसरला पाहिजे. पॉइंटर अँड द थिंग पॉइंटेड, दॅट पॉइंट हॅज टू बी पॉइंटेड अँड रिमेंबर्ड, हे लक्षात ठेवा. हे महत्त्वाचं आहे ना, एकदा हे माझं पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, हे पाठ, ते पाठ, काय उपयोग आहे जीवन जर त्याप्रमाणे नसेल तर. दुसरा पाठ त्याच गावात निर्माण झाला तो ग्रंथ पाठ करणारा, यांची जेलसी, मग त्यालाच का बोलवलं, मला का नाही बोलवलं, इतकी वर्ष मला बोलवता, आता तिला बोलवत आहे, 10 वर्षाची ती मुलगी आणि गजानन विजय पाठ, अरे का नाही तिचं कौतुक करायचं, मग दोघा तिघांना बोलवावं लागतं. म्हणजे सगळा ग्रंथ पाठ करून जर मत्सर कमी होणार नसेल, स्पर्धा कमी होणार नसेल, तर काय उपयोग आहे सांगा बरं. म्हणून बहुत असावे पाठांतर, ग्रंथी धरावे अर्थांतर. तुम्ही जे विद्वान पंडित लोक आहात ना, वेदांचा तो अर्थ आम्हासीचं ठावा, तुकाराम म्हणतात, येरानी वहावा भार माझा. तुम्ही डोक्यात हा वेद, तो वेद, तो वेद घेऊन फिरा. वेदांचा अर्थ आम्हाला माहीत आहे. आम्ही वेदांना अपेक्षित असलेली जीवनशैली आमची आहे, आम्हाला कुठलाच भेद नाही, सगळीकडे आम्हाला परमेश्वर दिसतो, हे लक्षात ठेवा. हा अर्थ आहे वेदांचा, हा अर्थ आहे संतांच्या ग्रंथाचा. शेवटी आत्ता आपण वाचलं ना, सर्व वाङ्मयाचे मथित, गीता धर्म, गीता तत्व असे विख्यात. शेवटी म्हटलं सर्व, तिथे ज्यावेळेला गोष्ट सांगेल, पण नारदाला सांगितलं. पण आता नुसतं असं आहे का, ज्ञानेश्वर आहे ते, ज्ञानाचे ईश्वर आहे, त्यांना ज्ञानेश्वर, ज्ञाननाथ, ज्ञानदेव काही म्हणा तुम्ही, ज्ञान आहे ना त्यांच्या. नुसतं गातात म्हणून नाही, ते विठ्ठल 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 करत नाचतात, अगदी केवढी ते नाचतात, काय वाजवतात, हे करतात, ठीक आहे ना, एक दिवस पार्टिसिपेटरी, भजन इज पार्टिसिपेटरी. आरती कॅन बी सिंग्युलर, आरती कॅन बी प्लुरल, गड 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 आरती हा सामूहिक प्रकार आहे. पण आर्त, पण मी पांडुरंगाला म्हणतो, योगे 28 विटेवरी होता, वामांगी रखुमाई दिसेरी वेशोबा. आपण नेहमी म्हणतो ना की तुम्हाला काकड आरती करायला, तो काकडा ओवाळायलाच कशाला पाहिजे, कारण सत्व रज तमो गुणांचा काकडा केला, अनुसंधान स्नेहा माझी समूळ भिजवेला, आणि आतल्या याला मी तो दाखवतोय काकडा, तिथे ठेवा लावून, आणि त्या ज्योतीतच तुम्ही सगळी काकड आरती करा ना. काकड आरतीला हा देव, तो देव, तो देव पाहिजे कशाला, तो प्रकाश आहे, आतला प्रकाश आहे, तो ज्ञानाचा, भक्तीचा आणि कर्माचा प्रकाश आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे जर कळलं ना, तर बाकीचं खरंच काही कळायची गरज नाही आहे. हे आता पुढे ते पुढे बघा ना, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध. काल बघितलं, निखळ प्रबंध म्हणजे कंटिन्युअस आणि मानवाच्या जीवनात अखंड चालणारी जर कोणती कृती किंवा क्रिया असेल तर श्वास. आईच्या गर्भाशयात सुरू झालेला श्वास, तुम्ही बेशुद्ध आहात, श्वास चालू आहे. तुम्ही गाढ झोपेत आहात, श्वास चालू आहे. तुम्हाला ॲनस्थेशिया दिलेला आहे, श्वास चालू आहे.
तुम्ही कोमात गेलेला आहेत, श्वास चालू आहेत, श्वास थांबला की तुम्ही मेला की तुम्हाला जाळलं किंवा पुरलं. बघा ना, आपल्या जीवनात अखंड काय चालू आहे तर श्वास चालू आहे, श्वास. आणि म्हणून त्याच्यावर तुम्ही नाम करा, त्या नामाचे निखळ प्रबंध. बरं, एवढंच झालं का? अखंड नुसतं विठ्ठल 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 म्हणतात. माझी आत्मचर्चा विशद, आत्मचर्चा चालू आहे तिथे. हे कीर्तन ऐका ना तुम्ही वारकरी संप्रदायाचे. पहिल्यांदा कीर्तनात पहिल्यांदा असतो तो पूर्वरंग. पूर्वरंगात एखादं पद्य घेतात आणि त्यावेळेला त्यातली फिलॉसॉफी सांगतात, त्याच्यातलं तत्त्व सांगतात, त्याच्यातलं ज्ञान सांगतात. आणि ज्यावेळेला उत्तर रंगात आख्यान सांगतात, म्हणजे पहिल्यांदा व्याख्यान आणि नंतर आख्यान. व्याख्यान हेड टू हेड आणि आख्यान हार्ट टू हार्ट. आणि प्रवचनात दोन्ही आहे, हार्ट टू हार्ट आहे ज्यावेळेला गोष्टी सांगितल्या जातात, उदाहरणं सांगितल्या जातात, आणि हेड टू हेड आहे ज्यावेळेला विचार सांगितला जातो त्याला प्रवचन म्हणतात. प्रवचन म्हणजे दोन्ही आहे, प्रवचनात मनोरंजन आहे, प्रवचनात शिक्षण आहे, उद्बोधन आहे, प्रबोधन आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काय की ज्यावेळेला रुक्मिणी विचारते की वैकुंठात या कंटाळा नाही का आलं इथे उभं राहून, विटेवर उभं राहून, आणि पडू नये म्हणून हात तुम्ही कमरेवर घेतलेले आहेत, तुमच्यामुळे मलाही थांबावं लागतंय का? तो म्हणाले की तू मलाच सांग, ज्यावेळेला नाम थांबेल आणि अगदी मायक्रो गॅप जरी मला मिळाली, मायक्रो गॅप जी दिसणारी नाही, केस तुम्हाला दिसतो त्या केसापेक्षा बारकी गॅप जर मला मिळाली, त्या गॅपमधून मी वैकुंठाला येतो की नाही ते बघ. पण इथं नाम थांबतच नाही आहे. अवघी दुमदुमली पंढरी विठ्ठल विठ्ठल गजरी. दुमदुमणे म्हणजे काय हो? एकोईंग. म्हणजे इकडे तुम्ही बघा ना, सिनेमातली गाणी असतात, हां, म्हणजे काही त्याला शब्द असेल वगैरे, प्रिया 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 प्रिय 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 असतात ना, ते एकोज असतात. एकोजमध्ये थांबत नाही, त्याच्यात दुसरा एको मिसळतो, त्याच्यात तिसरा एकच म्हणतो, माझा विठ्ठल विठ्ठल, तुमचा पांडुरंग पांडुरंग, तुमचा रामकृष्ण हरी, विठ्ठल रखुमाई, ओ किती मंत्र आहे, सतत चालू असतात. गॅप नाही आहे, देर इज नो गॅप. गॅप मिळाली ना मायक्रो अगदी बारीक, मी निघालोच म्हणून सांग. हे पहिलं कारण आहे, इतकं सांगून तुम्ही येत नाही. का रुक्मिणी तिकडे गेली? कारण का भांडण झालं. कुणावरून भांडण झालं? ती राई रखुमाबाई, राणी या सकळा, ओवाळी तो म्हणू नका, ओवाळी ती राजा विठोबा सावळा. ओवाळी ती कोण? राणी म्हणजे रखुमाई. आणि राही, ही राही कोण आहे? तर आंध्र प्रदेशातली एक भक्त. लहानपणापासून जशी मीराबाई कृष्णाची भक्त आहे, तशीच ती विठ्ठलाची भक्त आहे. आणि विठ्ठलाने सांगितलं, कृष्णाची भक्त आहे ती सुद्धा, कृष्णाने सांगितलं की एका अवतारात मी तुला माझी शक्ती म्हणून स्वीकारेन. म्हणून डाव्या बाजूला रुक्मिणी, उजव्या बाजूला राही, राही रखुमाबाई. आणि राहीला म्हणजे रुक्मिणीला नेहमी वाटतं की याचं जास्त लक्ष उजव्या बाजूला आहे, मी डाव्या बाजूला आहे, वामांगी रखुमाई. पण उजव्या बाजूला कोण आहे? ती राही आहे. उजव्या बाजूला ती जास्त लक्ष आहे म्हणून ती चिडते आणि दुसरीकडे जाऊन बसते. त्याच्या आधी राही काय विचार करते? माझ्यामुळे तुम्हा दोघांच्यात भांडण नको म्हणून मी पंढरपूरच्या, तिथे गोपाळपूर म्हणतात, तिथे काला होतो, द्वादशीचा काला तिथे होतो, तिथे जाऊन ती राही थांबली. तरी सुद्धा यांचं भांडण काही संपलं नाही, ती परत परत वैकुंठाला बोलवते. हा म्हणतो की गॅप आली की मी निघालोच म्हणून सांगा, आणि ती गॅप पडत नाही आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, गॅप म्हणून श्वासाला गॅप आहे का? आहे. आपण त्याला शब्द वापरतो, प्राणायाम वगैरे सगळेजण करतात, त्याला दोन तीन शब्द वापरतो. आपण ज्यावेळेला घेतो श्वास त्यावेळेला त्याला आपण पूरक म्हणतो, श्वास सोडतो त्याला रेचक म्हणतो. घेतला श्वास, सोडला श्वास. पण घेतला श्वास आणि सोडला श्वासमध्ये गॅप आहे. एकदम जरी सोडला तरी अगदी मायक्रो गॅप, बारीक गॅप आहे, त्यातून माझं लक्ष निघून जातं. मी कॉन्सन्ट्रेट का करू शकत नाही? कारण तो जो श्वास गॅप उच्छ्वास, गॅप श्वास, गॅप उच्छ्वास, म्हणजे आपण म्हणतो ना ब्रीदिंग इन गॅप, ब्रीदिंग आउट गॅप, त्याला शब्द वापरलेला आहे. आपला सुंदर शब्द आहे कुंभक. ज्यावेळेला मी श्वास घेतो आणि थांबतो त्यावेळेला तो पूर्ण कुंभक आहे, पूर्ण श्वास घेतलेला आहे. आणि ज्यावेळेला पूर्ण श्वास सोडतो त्याला शून्य कुंभक म्हणलेलं आहे, शून्य कुंभक. कुंभक म्हणजे ती गॅप आहे. माइंड द गॅप, तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे, माइंड द गॅप इज अ नेम ऑफ अ बुक. पण आपण वी हॅव टू लर्न टू माइंड द गॅप, आणि त्याला उपासना म्हणायचं. मग ती गॅप कशी? गॅप असणारच आहे ना, श्वास घेतला आणि सोडेतोपर्यंत गॅप आहे.
त्यातून निसटलं काय निसटतं, माझं मन निसटलं, माझं कॉन्सन्ट्रेशन निसटतं, माझं अटेन्शन निसटतं, आणि म्हणून मुलाचं लक्ष लगेच पुस्तकावरून दुसरीकडे जातं. ही गॅप आहे. शंकराला प्रश्न विचारला पार्वतीने, तू फक्त श्वासावर नाम घेतोस का? राम 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 राम. तू म्हणला नाही, मी श्वास घेतला राम विश्वास, परत श्वास सोडला राम विश्वास. म्हणजे श्वास आणि उच्छ्वास याच्यामध्ये मी विश्वास ठेवतो. कोण म्हणतो? शंकर. आणि विश्वास म्हणजे विशेष श्वास, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही श्वास उच्छ्वास हे जनावरंसुद्धा घेतात, हे कुत्री मांजरसुद्धा श्वास उच्छ्वास घेतात, पण मी आता श्वास घेतो आहे आणि मी आता उच्छ्वास म्हणजे ब्रीदिंग इन अँड ब्रीदिंग आउट, इनहेलिंग अँड एक्झेलिंग, हे जनावरांना कुठे कळतं पण मला कळतं ना. म्हणून इनहेलिंग अँड दॅट फेथ, की मला पुढचा श्वास इन, आणि ज्या वेळेला हा विश्वास माझा संपेल त्यावेळेला गॅप, म्हणजे मी मेलोच. की बाहेर गेलेला श्वास आत न येणं म्हणजे मृत्यू जर असेल, तर मृत्यू हे दोन श्वासांच्या मधलं अंतर आहे, लक्षात ठेवा. मृत्यू 100 वर्षांनी येईल, रिटायर झाल्यानंतर मी देवाचं करेन, कुणी सांगितलं? दोन श्वासामधलं अंतर आहे. आणि हे कोविडनं आपल्याला दाखवलं. चालता चालता माणूस पडायला लागला. आता नवीन न्यूमोनिया आलेला आहे चायनातून, आणि वाटेल ते खाणारी जी माणसं आहेत ना, त्यांच्याकडून कायम हे व्हायरस येत राहणार आहे आणि जगाला त्रास देत राहणार आहे. आणि ते व्हायरस एक शस्त्र म्हणून किंवा अस्त्र म्हणून वापरतात, बायोलॉजिकल वेपन त्यांचा तो प्लॅन आहे. फार घाणेरडं राष्ट्र आहे ते, विचार करा तुम्ही. आणि म्हणून मला काय सांगायचं आहे तुम्हाला, की विश्वास महत्त्वाचा आहे. मी श्वास घेतला, विश्वास आहे मला मी उच्छ्वास टाकणार आहे, विश्वास आहे मला मी पुन्हा श्वास घेणार आहे, विश्वास आहे मला मी उच्छ्वास सोडणार आहे, विश्वास आहे मला मी पुन्हा श्वास घेणार आहे. घेतला श्वास श्रीराम जयराम, सोडला श्वास जय जयराम, घेतला श्वास ओम, सोडला श्वास नमः शिवाय, घेतला श्वास विठ्ठल 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 विठ्ठल, काही म्हणा ना तुम्ही. घेतला श्वास आणि मध्ये जी थांबतो मी, त्यावेळेला विश्वास आहे की मला पुढचा श्वास विठ्ठल देणार आहे. नाही दिला, संपलं, माय लाईफ इज ओव्हर. दोन श्वासातलं अंतर आहे. या श्वासाला आजोबा होते आणि या श्वासाला नव्हते. ती गॅप अवघड आहे शोधून काढणं. डॉक्टरसुद्धा म्हणतात की गेले हां 2 मिनिटापूर्वी, 2 मिनिटापूर्वी, हे अवघड आहे सांगणं. म्हणून आपण विचार करूया, हे कळलं ना तर पुढचं सगळं सोपं आहे. हे बघा ना, माझी आत्मचर्चा, आत्मचर्चा म्हणजे आत्म्याविषयक चर्चा, उदंड म्हणजे खूप प्रमाणात गाती हा शब्द आहे. एरवी चर्चाक म्हटल्यानंतर वृक्ष असतो, डिबेट डिस्कशन हे सगळं बघा ना, वृक्ष असतं, त्याच्यात विनोद करावा लागतो आणि मग सगळेजण हसतात. एरवी सगळ्या चर्चा वादविवाद हे वृक्ष असतात. पण इथे तुम्ही आत्म्याबद्दल चर्चा करताना काय आहे, मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांच्यातला जो वाद आहे, आत्म्याबद्दलच वाद आहे. आत्मा अनात्मा जीवात्मा परमात्मा अशाबद्दलच प्रश्न विचारले आणि त्यांची तशी उत्तरं दिलेली आहेत. शंकराचार्य शांत आहेत, शंकराचार्य हसतायत आणि हे रागवत आहेत. अरे मी विचारलेल्या प्रश्नाला तू उत्तर देतेस आणि तू इतके चांगले प्रश्न विचारतोयस की मला विचार करावा लागतो आहे. मला आत्तापर्यंत हरवणारा, या वादविवादात माझा पराभव करणारा संपूर्ण भारतात कुणी नाही. माझं वय 64, तुझं वय 16, तू पोरगायस आणि करतो तो आणखीन चिडायला लागला, आणखीन चिडायला लागला. शेवटी दोघंही बुद्धिमान, हा वाद संपेना. या वादाची न्यायाधीश कोण होती तर मंडन मिश्रांची पत्नी उभय भारती किंवा शारदा हे तिचं नाव. शंकराचार्यानं विचारलं, ही माझी पत्नी आहे ही न्यायाधीश म्हणून चालेल का? शंकराचार्य म्हणे चालेल, की माझी खात्री आहे की त्या पक्षपात करणार नाहीत. म्हणून असा पडदा ठेवला होता मध्ये, ती मागून ऐकत होते, कुणाकडेही बघून खून करणं वगैरे काही नाही, अत्यंत ऑब्जेक्टिव्ह जसं जजमेंट करायला पाहिजे. 14 दिवस झाले त्यांचा पराभवच होत नाही. मग तिने 2 सारख्या माळा केल्या, समजा प्राजक्ताच्या फुलांच्या किंवा जाईच्या फुलांच्या, नाजूक फुलांच्या अगदी सारख्या माळा केल्या आणि स्वतः आपल्या नवऱ्याच्या गळ्यात घातली आणि या शंकराचार्यांच्या गळ्यात घातली आणि सांगितलं की ज्याच्या गळ्यातली माळ लवकर सुकेल वाळेल त्याचा पराभव. आणि सुरू झाला वाद आणि शंकराचार्यांची माळ टवटवीत राहिली आणि त्या मंडन मिश्रांची सुकून गेली, कारण ते तापत होते ना, त्या तापण्यामुळे ती माळ सुकून गेली. आणि
शंकराचार्य प्रसन्न होते, हसत होते, आनंदात होते, समाधानात होते. त्यांना पराभवाची भीती वगैरे का आहे नव्हती, त्यांना काही जिंकायचं नव्हतं, याला जिंकायचं होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, शंकराचार्य जसे प्रसन्न होते, माझी आत्मचर्चा उदंड विशद गाती गाणं आहे ते. आणि म्हणून कीर्तन वारकऱ्यांचं ज्यावेळेला असतं, त्यावेळेला इकडे एक वारकऱ्यांची भिंत असते, इकडे वारकऱ्यांची बघा तुम्ही बघा ना, आणि मग त्यांचं भजन सुरू असतं. विठोबा रखुमाई, मग तो वीणा घेऊन भासतो तो नाचतो, मग ढोलकी वाजवणार असतो तो नाचतो, फार छान वाटतं ते कीर्तन. हे जे कीर्तन दुसरं रामदासी कीर्तन आहे, एकट्याचं आहे. नारदगीय कीर्तन आहे, जे आपल्याकडे गोव्यात सगळीकडे त्यांनी नारदाची कीर्तन असतात, तो एकटा असतो, त्याला साथ द्यायला फक्त दोघंजण वगैरे असतील, पुढे सगळे श्रोते असतात. वारकऱ्यांचं तसं नाही, वारकऱ्यांच्यात खूप लोक असतात, हातात गळ्यात टाळ आणि ते वाजवत वाजवत भजन करत असतात अधूनमधून, आणि मग विचार मांडत असतात. हे वारकरी कीर्तन. मला सांगायचं आहे काय की माझी आत्मचर्चा उदंड ते गाती गाती शब्द मात्र गातात, म्हणजे आनंदात असतात. पुढे लक्षात ठेवा, आता पुढचे जे आहेत ना, जयाची ये वाचे, म्हणजे ज्याच्या भाषेत माझे आलाप आहे. काय सुंदर ज्ञानेश्वरांची भाषा आहे, आपल्याला वेळ नाही आहे म्हणून. जयाची ये म्हणजे ज्याच्या वाचेत म्हणजे वाणी माझे आलाप आहेत. आलाप म्हणजे गाणी, आलापी आपण म्हणतो ना, तान म्हणजे असं बोलणं एवढं गोड आहे, पण बोलतो काय, माझी वाणी, सतत माझं नाव, सतत माझं चरित्र, सतत माझं कीर्तन तो बोलत असतो. म्हणजे त्याची वाणी काय आहे, माझंच कीर्तन. पुढे काय सांगितलेलं आहे, दृष्टी भोगी माझेचे रूप. दृष्टी डोळे, वाणी झाली वाणी, आता डोळे जिकडे बघतात तिकडे माझं रूप त्यांना दिसतं, आणि भोगी म्हणजे आस्वाद घेतात. आहा हा काय सुंदर आहे मोर, आहा काय सुंदर आहे ती कोकिळा, आहा हा काय सुंदर आहे, त्यांना सगळीकडे सौंदर्य दिसतं. दृष्टी भोगी माझेचे रूप, तयाचे मन, आता मन आलं, संकल्प माझाचे वाय. हे लक्षात ठेवा, मन संकल्प म्हणजे विचार, त्यांच्या मनात कायम विचार, कल्पना आणि भावना, या तीन गोष्टी लक्षात ठेवा, विचार भावना आणि कल्पना. ह्याच्यापेक्षा चौथी गोष्ट तुम्ही मला सांगा नाही आहे. ह्या माझ्याच असतात, माझ्याबद्दलच असतात. ए आता पुढच्या वेळेला जर आपण उत्सव करणार ना, काहीतरी निराळ करूया, त्यांच्या मनात सतत मंदिर, मंदिरातले उत्सव, उत्सवाची सजावट, याच गोष्टी असतात. भावना असतील तर काय सुंदर रूप दिसत नाही, पुढच्या वेळेला आपण नवीन वेश आणूया जरा. हे भावना, माझाच विचार, माझ्याच कल्पना आणि माझ्याच भावना ज्यांच्या मनात असतात. पुढे काय सांगितलेलं आहे, जयाचे माझाची वाय, माझी या कीर्ती विण, आता कान, माझी या कीर्ती विण, जयाचे रीते म्हणजे रिकामे, एमटी मोकळे, नाही श्रवण म्हणजे कान, ज्यांचे कान माझ्या कीर्तीशिवाय मोकळे, मी सतत माझी कीर्तीच ऐकत असतात. आणि म्हणजे काय, जे शब्द माझ्या कानावर येतात त्यात मला परमेश्वर दिसला पाहिजे. आपण म्हणतो ना, शिवित ओवी दिसली पाहिजे, मग काही हरकतच नाही ना. तुम्ही बोललात काही हरकत नाही, मला किती छान वाटत होतं, तुम्ही किती गोड मला बोललात, तुम्ही किती छान शब्दात माझा अपमान केलात, हे दुसरा माणूस पराभूतच होतो. हे ॲटिट्यूड पाहिजे. काय ॲटिट्यूड पाहिजे, की दृष्टीभोगी माझेचे रूप, तयाचे मन संकल्प माझाची व्हाय, माझी या कीर्ती विण. आणि कीर्ती ते कीर्तन, मग सतत जयाचे रीते नाही श्रवण, आणि शेवटी सर्वांगी, उरलेली सगळी जी तुमचे हात पाय सर्वांगी भूषण अलंकार काय, तर माझी सेवा. म्हणजे सतत जीवनशैली काय झाली बघा, बोलेन तर नामच, ऐकेन तर कीर्तीच, बघेन तर सुंदर रूप, मनात सतत भावना कल्पना आणि विचार परमेश्वराचे, आणि अंगानं सगळ्या सतत सेवा करत राहायचं माझी. ही किती सुंदर आहे, ह्याच्यात कुठे फूल सांगितलं आहे, याच्यात कुठे उजवात मेणवात सांगितले, याच्यात कुठे आरती वगैरे सांगितली नाही आहे. हे तुमचं मन, हे जे इंद्रिय आहेत ना, आपण म्हणतो एकादशीला 11 इंद्रिय. 11 इंद्रिय म्हणजे काय, आपण म्हणतो ना की 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाकपुडे आहेत, 1 तोंड आहे, हात आहे, पाय आहे, आणि मुख्य म्हणजे इंद्रिय, मलमूत्र विसर्जनाची की आणि पुनरुत्पादनाची, अशी 11 इंद्रिय आहेत. बघा, ही जे 11 इंद्रिय आहेत ती शांत करायची, त्याला एकादशी म्हणलेलं आहे. एकादशी आपण खाण्याच्या पदार्थाशी, एकादशी आपण दुसऱ्या गोष्टींशी जोडलेली आहे, पण आता डोळ्याची एकादशी म्हणजे डोळ्याचा उपवास. डोळ्याच्या उपवासाचे 2 अर्थ, कमी खा, आता इकडे कमी बघा, कमी बघा म्हणजे डोळे मिटून बसा,
कमी बघा, म्हणजे अर्धा तास तरी कमी टी व्ही बघा. एकादशीच्या दिवशी डोळ्यांची एकादशी आहे ना, डोळ्यांचा उपास आहे ना, आणि उपास म्हणजे जवळ जवळ बसणे. आणि डोळे मिटल्यानंतर पांडुरंग जेवढा जवळ असतो तेवढा कितीही डोळे उघडून तुम्ही बघितला तरी जवळ नसतो. डोळे मिटले की तो आतच आला. हे डोळे मिटा, डोळ्यांचा उपास आहे. कान, कानात सतत काहीतरी ऐकत असतो, मोबाईल कमी वापरेन, वापरणार नाही एकादशीच्या दिवशी. महिन्यातून 2 दिवस वापरायचा नाही, एकादशीच्या दिवशी नाही वापरला. कानात प्लग्स घालीन, बाहेरचे आवाज मी कमी ऐकेन, कारण तो कानांचा उपवास आहे. हातांचा उपवास म्हणजे मी सतत काही ना काहीतरी करतच असतो, ते करणार नाही, कमी करेन. अनावश्यक कृती करणार नाही एकादशीच्या दिवशी, आणि केलं तर ते उपवास म्हणजे जवळ जाईल. पायाने किती नको तिथे मी जात असतो, एकादशीच्या दिवशी मी जाणार नाही. एकादशीच्या दिवशी जर सुट्टी असेल तर ऑफिस नाहीच आहे, गेलो तर मंदिरात जाईन, नाही तर देवघरात जाईन, देवघरात बसून राहीन, घरात राहीन. हे विचार करूया ना, म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा उपवास आहे हो. आणि तुम्ही जर कमी खाल्लं तर मलमूत्र विसर्जनाच्या इंद्रियांना सुद्धा थोडी सुट्टी आहे. आणि एकादशीच्या दिवशी जर व्रतस्थ राहिलात तर पुनरुत्पादनाचं जे जास्तीत जास्त आपल्याला इच्छा असते, काम वासना म्हणतात, तिच्यावरही नियंत्रण येतं. हा खरा एकादशीचा आहे उपवास. यात फक्त वर्तन सांगितलं ना, वर्तन बदल, बिहेवियरल चेंज इज एज्युकेशन, बिहेवियरल चेंज इज संस्कृती. माणूस चांगला माणूस घडवायचा म्हणजे त्याच्या वर्तनात बदल घडवायचा, नुसत्या शब्दात नाही, काही कृतीत बदल घडला पाहिजे. आणि हे त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा ना, पै भक्ती, पै म्हणजे नुसता एक शब्द दिलेला असतो तो. भक्ती एकी मी जाणे, मी फक्त भक्ती जाणतो. तेथे लहान थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. आम्हाला कुठलाही भाव चालतो, भांडलत तरी चालेल. तुकाराम भांडलेला आहे. नामदेव म्हणतो, घेसी तेव्हा देसी ऐसा तू उदार. मी जातो माघारा, मी जात नाही तुझ्याकडे, कसला तू उदार आहेस? विचार करा, भांडतात लोक. भक्त आहेत ना, ते देवाशी भांडतात. आणि भांडताना कधी कधी इतके असे शब्द वापरलेले आहेत तुकारामाने की इतकं करून काही दर्शन देत नाहीस वगैरे. आपल्याला वाटेल तुकाराम पांडुरंगाला हे असं कसं म्हणतात, पण पांडुरंगाला कळतं ना की हा संताप आहे ना, तो संताप आतून आलेला सात्विक संताप आहे. हा असा राग नाही आहे, इतकं करून काम मिळत नाहीत, मी काय करू म्हणजे तू मिळशील. हा जो भाव आहे ना तो महत्त्वाचा आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, पत्र पुष्प फळ, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छते. मला जे भक्तीनं देतात ना, बास, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. कुठलाही भाव असू दे, आम्हाला तो आवडतो. एक शिवरात्रीची गोष्ट आपण सांगतो की तो पारधी आहे, शिकारी, आणि तो शिकारीला गेलेला आहे. म्हणला आता इथे जवळ पाणी आहे, येतील ना हरणं वगैरे काहीतरी, आणि म्हणून तो झाडावर बसलेला आहे. त्याला माहीत नाही एकादशी आहे म्हणून. रात्री शिकार करणं चांगलं म्हणून रात्री, अशा वेळेला तो झाडावर चढून बसलेला आहे. बराच वेळ झाला कुठलाही प्राणी येत नाही. मग काहीतरी माणूस काम करतो ना, कोणीतरी कागदाचे तुकडे करतात, तो पान तोडतो आहे आणि खाली टाकतो आहे. ते बेलाचं झाड आहे, त्या बेलाच्या वृक्षाला बेलाची पानं तो खाली टाकतो आहे. त्या झाडाच्या मुळाशी स्वयंभू शिवलिंग आहे. आपल्या गोव्यात सुद्धा तुम्ही जरा रानात गेला की तुम्हाला झाडाच्या खाली असा उंचवटा दिसेल, त्याला स्वयंभू शिवलिंग म्हणतात. त्यांनी टाकलेली बेलाची पानं, रात्रीची वेळ, ती शिवरात्र आहे, त्याला माहीत नाही. अशा वेळेला एक हरिणी येते. याच्या घरातल्या मुलांनी सांगितलेलं आहे, आज काहीतरी कोवळं लुसलुशीत मांस घेऊन या. म्हणजे ससा काय, हरणाचं पिल्लू काय, त्यांचं कोवळं मांस असतं. हा बसला आहे, कोणी येतच नाही. पहाटेच्या वेळेला हरिणी येते आणि हा हरिणीला बाण मारणार. इतक्यात हरिणीचं लक्ष या शिकाऱ्याकडे जातं आणि ती मनुष्यवाणीने बोलते की तू मला मारणार आहेस ना, जरूर मार, पण माझ्या मुलांना मी कुठे गेले हे कळणार नाही, माझी वाट पाहत ते मरतील, म्हणून मी त्यांच्याकडे जाते, त्यांना सांगते आणि परत येते. त्यावेळेला तो म्हणतो, विश्वास, मी मनुष्यवाणीने बोलते आहे ना, अरे मी निराळ्या प्रकारची हरणी आहे, मी जाते माझ्या मुलांना समजावून सांगते आणि परत येते. ती परत येते त्यावेळेला तिच्याबरोबर तिची 2 मुलं आणि ती स्वतः. ती म्हणाली, मी मुलांना कितीही सांगितलं तर मुलं म्हणाली, आई तू जर मरणार असेल तर आम्ही तुझ्याबरोबर मरतो, तुझ्याशिवाय जीवन, त्या जीवनाला काही अर्थ आहे का? याच्या मनात एकदम विचार येतो, किती लुसलुशीत मांस आहे या पिलांचं. आणि नंतर एकदम म्हणतो की हरिणासारखी एक जनावर आहे, काय प्राणी आहे तो. ते शब्द पाळतात
आणि त्या मुलांचं आपल्या आईवर एवढं प्रेम आहे की तू मरणार असेल तर आम्ही मरतात, मग ह्यानं मारून मी माझ्या पोरांना कशाला जगू. त्याच्या मनात विचार येतो की आजपासून पूर्णपणे शाकाहारी शिवराग, मी मांसाहार सोडला. आणि म्हणून धनुष्यबाण टाकून देतो, खाली उतरतो, तो बदललेलाच असतो. मग काहीतरी कंदमुळं फळं घेऊन जात असेल घरी, संपला तो, बदलला. ही शिवरात्री भलते या भावे, तो पानं टोकत त्याला माहिती नाही खाली शिवलिंग आहे, ओम नमः शिवाय म्हणतही नसेल. पण हा त्याच्या वर्तनात जो बदल झाला, जो हिंसक होता, जो शिकारी होता, जो मांसाहारी होता, तो पूर्णपणे बदलला. हा शिवरात्रीचा उपवास आहे, हा आपोआप घडला. म्हणून पत्र पुष्प फल मिस म्हणजे निमित्त माध्यम, काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून द्या. काय सांगितलेलं आहे, समित पाणी म्हणजे गरीब असायचे काही विद्यार्थी, 12-12 वर्षे शिकायचे, श्रीमंत विद्यार्थी असायचे, ज्यावेळेला त्यांचा शेवटचा दिवस असायचा, ज्यावेळेला समावर्तन व्हॅलिडिटी म्हणतात ना असा ॲड्रेस असायचा, त्यावेळेला श्रीमंत काही काही घेऊन यायचे. कोणी रत्नजडेजा अलंकार आणायचा, आणि त्यांना काही उपयोग नसायचा, पण ते पैसे असायचे ना, आश्रम चालवायचा. आश्रमात किती विद्यार्थी असतील, आणि हे आपलं गणित नाही, हे परकीय लोकांनी पाहून. मी तुम्हाला 4 सांगतो जे प्रसिद्ध लोक आणि ख्रिस्ताच्या पूर्वीसुद्धा आलेले आहेत. UN संघ आहे, फाहियान आहे, अल्बेरुनी आहे, मेगॅस्थेनिस आहे. त्यांनी सगळीकडे पाहून राहून काही वर्ष ते भारतात होते, म्हणाले नालंदा नावाचं जे विद्यापीठ होतं 10,000 विद्यार्थी तिथे शिकत होते. आज आपल्याकडे एवढी युनिव्हर्सिटी नाही आहे 10,000 विद्यार्थी असलेली. याज्ञवल्क्यांचा आश्रम, त्या आश्रमात 10,000 विद्यार्थी होते. म्हणजे शिकवायला ऋषी, त्या ऋषींच्या पत्नी, पण त्यांना किती जेवण करावं लागत असेल, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, झोपणं काय, कपडे काय, केवढ्या व्यवस्था कराव्या लागत असते. होते आपल्या देशात आश्रमही होते आणि विद्यापीठंसुद्धा होते. काल तुम्हाला सांगितलं ना की त्या एका अत्यंत विकृत त्या मुसलमान सरदारांनी जाळून टाकली ती लायब्ररी, आणि कित्येक महिने ती लायब्ररी जळत होती, इतकी त्याच्यात पुस्तकं होती. विचार करा, ज्ञानाला विरोध आहे या लोकांचा, कारण जोपर्यंत ज्ञान आहे ना तोपर्यंत आपला हा आपण यांना पराभव करू शकणार नाही. आणि भारत आज इतक्या लोकांनी आक्रमणं करून, इतके अन्याय करून, आणि जास्तीत जास्त अन्याय आपल्यावर 1947 नंतर झालेले आहेत. इतिहास काढून बघा, 1947 नंतर आपल्या समाजावर जेवढे अन्याय झाले तेवढे इंग्रजांनी केले नाहीत, पोर्तुगीजांनी केले नाहीत, आणि यवनांनी म्हणजे मुसलमानांनी सुद्धा केलं. ते क्रूर असतील, पण आपण फार भयंकर भोगलं आहे. आता आपण जागे झालेलो आहोत, आणि जागे झालो आपण सगळेजण जागे झालं पाहिजे, विचार करायला पाहिजे. अरे ह्या देशातल्या मंदिराची, या देशातले निरनिराळे दिवे, त्यांची डिझाईन्स आज जगाला दिपवून टाकत आहेत. आणि ही 12,000 वर्षापूर्वीचं, हे 15,000 वर्षापूर्वीचं, हे 20,000 वर्षापूर्वीचं, आणि ते मूर्ख लोक नाही आहे. तुम्ही 12,000 वर्ष म्हणता, म्हणून पुस्तक असेल ग्रंथ ना, ग्रंथाचं काढतात, त्याचे कार्बन डेटिंग करतात, आणि बरोबर सांगतात इतकं वय आहे. आता ताजमहालाचं वय बघायला पाहिजे, आणि ह्याचं वय बघायला पाहिजे, कुतुब मिनारचं वय बघायला पाहिजे. अरे त्यांनी फक्त नावं दिली आपल्याला, त्याच्या आधी उभे होते. एक साधा प्रश्न विचारला जातो आहे सध्या, तुम्ही लक्षात ठेवा. एवढे जर ते आले आणि त्यांनी एवढी ताजमहाल वगैरे बांधले, एवढं लुटून नेलं या देशाला, आपल्या देशात त्यांनी एकही इमारत का नाही बांधली, आपल्या देशात त्यांनी एकही स्तंभ का नाही उभारला, आपल्या देशात अशा भव्य प्रार्थना स्थळं त्यांनी का नाही बांधली. इथे रेडीमेड मिळाली होती, त्यांनी त्याचा जरा बदल केला आणि आपली नावं दिली, आपलं प्रार्थनास्थळ बनवलं, आपलं सुरू केलं. अत्यंत विध्वंसक लोक, आणि इथे का उभारली, कारण इथे इथलं कारागीर आहे. भारतात कला निर्माण झाल्या, आता जगाची दृष्टी बदलायला लागलेली आहे जगाची, आणि भारताचा इतिहास भारतीयांच्या दृष्टिकोनातून ते वाचायला लागलेले आहेत, ते वाचायला लागलेले आहेत. आपलं आता सिलेबसच बदललं आहे. आपल्याकडे किती काम चालू आहे सध्या, 8 वर्षापर्यंतचे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एवढा अभ्यास चालू आहे. मला बरं वाटतं की आयुष्याच्या शेवटी तरी त्याच्यावर विचार करायला मिळाला. आणि आम्ही सगळीकडे 11-11 तालुके काय कुठेही जाणार आहोत, बोलवलं की जाणार आहोत. 8 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत की ज्यांना आई मिळत नाही, आई काय काही महिने मिळाली की आई गेली, त्यांच्यावर संस्कार घडवायचे हा केवढा चॅलेंज आहे. मग नवीन पुस्तकं लिहिली जात आहेत, नवीन चित्र काढली जात आहेत, नवीन सिलेबस म्हणजे कृती आपण निर्माण करतो आहे. खूप मोठं कार्य आपल्या गोव्यात चालू आहे. एवढं मोठं सरकारने लिहून पाठवलं आहे, एवढं मोठं पुस्तक आहे ते,
आणि त्याच्यात प्रत्येक गोष्टीचा बारका विचार केला आहे. मी विषय वाढवत नाही आहे, पण आज हे आपल्या देशात घडतं आहे. कृपया जरा तरी आपलं जीवन बदलूया, जरा तरी लोकांकडे पाहण्याची दृष्टी बदलूया. माझ्या कुटुंबाच्या बाहेर माझं काहीतरी कर्तव्य आहे. मला जो पैसा मिळतो त्यातला काहीतरी भाग समाजासाठी आहे, मग रस्त्यावरच्या गायींसाठी असेल, भटक्या कुत्र्यांसाठी असेल. मी त्यांची संख्या नाही वाढवणार, अशी काहीतरी पद्धत निर्माण करीन. लक्षात ठेवा की ज्यातून हा प्रश्न सुटेल, आणि सुटायला कितीतरी आता विषय नाही वाढवत नाही मी, पण एक लक्षात ठेवा, देश बदलतो आहे. देश बदलतो आहे, मी बदललं पाहिजे, ह्या मुलांनी बदललं पाहिजे. आणि म्हणून हे सगळं इंग्रजीतून होतं आहे. ह्या मुलांना जर मराठी कळत नसेल, कोकणी कळ, आणि खरंच कळत नाही, खरंच कळत नाही. तुम्हाला नेहमी आश्चर्य वाटत असेल, पुण्याला मला विचारलं, हातावर हात चोळा, व्हॉट इज चोळा सर, मला विचारलं पुण्याच्या मुलांनी. मग म्हणून मी रब युअर हँड्स म्हणतो, मसाज युअर फेस म्हणतो, हातावर हात सो, कारण सोळणे ही क्रियापद आपण दुसरीकडे केव्हा वापरतो की जे त्या मुलांनी ऐकलं आहे नाही, व्हॉट इज चोळा मला विचारलं. आणि म्हणून मग काही बाबतीत आम्ही इंग्रजी वापरायला लागलो, गोव्यात तर वापरावंच लागतं. मुद्दा काय आपला, की ज्या वेळेला पत्र पुष्प फळं भजावं या मिस निमित्त आहे, गरीब माणूस मुलगा असेल ना, तो गुरु त्याला काय सांगायचा, माझ्याकडे 12 वर्ष राहिलास, हा उद्या शेवटचा दिवस आहे, हा मला काहीतरी तुला गुरुदक्षिणा द्यायचे, जा आणि एक काळी घेऊन ये गवताची किंवा एखादी दुर्वा घेऊन ये गवत, तेवढं मला पुरली गुरुदक्षिणा. तेही नसेल, ते फार सुंदर आहे, डोळ्यातलं पाणी, कृतज्ञतेचे 2 अश्रू, मला तो 12 वर्ष राहिलास त्याची गुरुदक्षिणा पुरली. इतकं कमी आहे. आधी घेतात त्याला फी म्हणतात, आणि नंतर देतात त्याला दक्षिणा म्हणतात. कार्य संपल्यानंतर दक्षिणा द्यायची असते, आधी दक्षिणा घेत नाहीत, आधी फी घेतात, ॲडव्हान्स इन्स्टॉलमेंट्स वगैरे, ही सगळी व्यापारी भाषा आहे. गंमत बघा, इथे काय झालं, पत्र पुष्प प्रत्येकाची गोष्ट आहे. पत्राची गोष्ट म्हणल्यानंतर कुठली आठवते, 2 गोष्टी आठवतात. एक म्हणजे त्या द्रौपदीच्या भांड्याला लागलेलं ते एक पत्र, म्हणजे पान, साधं पान दिलं तरी मी तृप्त होतो. आणि द्रौपदी म्हणते, धाव कृष्णा, कारण हे दुर्वास ऋषी आलेले आहेत, 10,000 शिष्य रात्री जेवायला आलेले आहेत, आणि सूर्यास्तानंतर माझी जी सूर्यस्थाली आहे त्या थाळीचं सगळं सामर्थ्य संपतं. सूर्य आकाशात आहे तोपर्यंत मी वाटेल तेवढं अन्न निर्माण करू शकते, पण हे रात्री जेवायला आलेले आहेत. तेवढा कृष्ण म्हणतो, मला काहीतरी खायला दे. तो हाक मारलीस आणि मी तसाच धावत आलो, मला भूक लागली आहे. तेव्हा ती म्हणते, कृष्णा तू सुद्धा ना, त्यांना काही खायला नाही आहे घालायला, म्हणून आणि तुला काय खायला घालू, आण तुझी ती थाळी. आणि त्यावेळेला तो म्हणतो की एक पान लागलेलं आहे, आणि तो तृप्त होतो, ढेकर देतो, लक्षात ठेवा. आणि त्यावेळेला ब्रह्मांड हे तृप्त झाले, सगळेजण ते दुर्वास ऋषी वगैरे इतकी पोटं भरतात त्यांची कृष्णाने ढेकर दिल्यानंतर, की ते निघून जातात अंधारात, येत नाहीत जेवायला, कारण सगळ्यांची पोटं भरलेली आहेत. हे लक्षात घ्या, हा एक भाग झाला. पत्राची दुसरी सुंदर कथा आपण बघितलेली आहे, सुवर्ण तुला. ज्यावेळेला नारद म्हणतात की ह्या सुंदर पर्वणी आणि सत्यभामे, बरं झालं तू भेटलेस, काय की आत्ता तू तुला पाहिजे असलेल्या एका कुठल्याही गोष्टीचं, व्यक्तीचं, वस्तूचं दान कर, आणि पुढच्या 8 जन्मात ती वस्तू तुलाच मिळेल कायम. त्यावेळेला ती म्हणते, कृष्ण कृष्ण 8 जणीत विभागला गेलाय, ते 16,116 ह्याच्यातून आणलेल्या नरकासुराच्या कारावासातून आणलेल्या या 8 तरी होत्याच ना कृष्णाच्या, मला 8 जन्म फक्त कृष्ण पाहिजे, मी तुला कृष्णाचं दान करते. कर तू संकल्प, नारदाने म्हणला, हिने पाणी सोडलं. इतक्यात कृष्ण आला, नारद म्हणला, चला कृष्णा तुम्हाला दान करून टाकलेलं आहे, तुम्ही आमचे झालेला, आता नारायण नारायण करत माझ्याबरोबर चला. त्यावेळेला ती म्हणाली की पुढच्या जन्मापासून 8 जन्म ना, नाही नाही दान आत्ता केलंयस ना, आत्तापासून कृष्ण झाला. आणि मग ती विचारते, नाही 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 माझ्याकडून चूक झाली, ह्या जन्मात कृष्णाला नेलंस तर बाकीचे लोक काय म्हणतील, मग ह्याला मार्ग काय आहे, कृष्णाच्या वजना एवढं सोनं, सत्यभामा सत्यभामा एवढं सोनं असलेली राणी नाही आहे, कारण तिचे जे वडील आहेत त्यांच्याकडे स्यमंतक नावाचा मणी आहे, आणि तो आपल्या वजना एवढं, म्हणजे रोज 1.5 किलो सोनं देतो, रोज 1.5 किलो, आणि असे कित्येक वर्ष चालू आहे, म्हणजे त्याच्याकडे केवढं सोनं आहे. द्वारकेचा जो कोष, म्हणजे गव्हर्नमेंट ट्रेजरी जेवढी नाही त्याच्यापेक्षा जास्त आहे. आज भारतातली तशीच परिस्थिती आहे, भारतातली 5-10 घराणी जर तुम्ही काढली तर त्यांच्याकडे जेवढा पैसा आहे ना, तेवढा सरकारकडे नाही आहे, इतकी श्रीमंत आहेत ते लोक. बघा तुम्ही,
हे चुकीचं आहे, सगळा भाग सांगत नाही तुम्हाला, तर त्यावेळेला सत्यभामा म्हणाले माझ्याकडे भरपूर सोनं आहे, सगळं सोनं घातलं तरी कृष्णाचं पारडं जड आहे, कृष्णाचं पारडं वरती आलं पाहिजे, अशा वेळेला रुक्मिणी कुठे दिसत नाही आहे. रुक्मिणी त्यावेळेला तुळशीची प्रदक्षिणा काढत होती, तुळशीचा श्लोक म्हणत होते किंवा स्तोत्र म्हणत होते. अशा वेळेला दास येऊन खूण करून सांगते की तिकडे ते चाललेलं आहे कृष्णाचं काहीतरी दे भांगर वगैरे. ती काय करते, पिकलेलं एक तुळशीचं पान असते ते पान करते, पत्रम पुष्पम पलम तोयम पान, आणि ते पान टाकल्याबरोबर हे पारडं खाली जातं, कृष्णाचं पारडं वरती येतं. आणि म्हणून आपण म्हणतो आपल्याला ती ओळपाठ आहे, पण रुक्मिणीने एका तुलसीदराने गिरीधरासी तुळी येले, ज्यांनी पर्वत उचलला त्या कृष्णाला एका तुळशीच्या पानानं, आणि म्हणून तुळस पवित्र आहे, पिवळं पान सोन्याचं प्रतीक आहे, म्हणून ते झालं, म्हणून पत्र झालं, पुष्प गजेंद्र, त्यांनी एक त्याला मगर पाण्यात ओढून नेते आपण नक्की मरणार हे त्या गजेंद्राच्या म्हणजे हत्तींच्या राजाच्या लक्षात येतं. त्यावेळेला तिथे असलेलं एक कमळ तो तोडतो आणि वैकुंठाच्या दिशेने टाकतो, आणि विष्णू तू धाव माझं रक्षण कर. आणि मग विष्णू गरुडावर बैसूनी आला माझा कैवारी, आपण म्हणतो ना त्या आरतीत, तो आला विष्णू आणि त्यांनी गजेंद्राला सोडवलं आणि त्या मकराला मगराला मारलं, पण दोघांचंही मुक्त झालं, कारण दोघेही शापित गंधर्व होते किंवा शापित एक राजा, दोघेही मुक्त झाले, परंतु फक्त फूल दिलं. त्या गजेंद्रानं दिलं काय सांगा बरं, पत्रम पुष्पम फलम, फळ कोणी दिलं, शबरीने, अरे उष्टी बोरं दिले, पण राम प्रसन्न झाला आणि तिचा जो आत्मज्योत होती ती रामाच्या आत्मज्योतीत विलीन झाली, इतकं सुंदर मरण शबरीला आलं. तोयम पाणी, रंतीदेव नावाचा राजा आहे आणि त्याच्या 2 वर्ष लागोपाठ दुष्काळ पडल्यामुळे लोकांना खायला काही नाही आहे. अशा वेळी तो राजा म्हणतो पाऊस पडेतोपर्यंत मी उपोषण करेन, तो उपोषणाला बसतो. शेवटी राजपुरोहित म्हणतात चांगला मुहूर्त आहे, येईल ना पाऊस, पण आता तुम्ही पाणी घ्या आणि तुमचं व्रत सोडा. पाणी तो घेणार, इतक्यात एक येतो भिकारी आणि म्हणतो काहीतरी खायला द्या नाहीतर मी इथेच मरेन. तर लक्षात ठेवा, तो ते पाणी आहे ते पहिल्यांदा त्याला देतो, त्याला खायला आणलेलं असतं ते त्याला देतो, मी मेलो तरी चालेल पण हा जगला पाहिजे, कारण अतिथी देवो भव, हा अतिथी आलेला आहे. मग ते पाणी त्याला पाजलं पहिल्यांदा अतिथीच्या जीवात जीवाला, मग त्याला खायला दिलं आणि तो अतिथी निघून गेला. म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम काहीही चालतं मला. पुढे काय सांगितलेलं आहे, हां, वाचूनी आमुचा लाग, लाग म्हणजे प्रेम, भक्ती, आस्था, केवळ त्यांनी काय सांगितलं, निष्कळ भक्तितत्व. भक्तितत्वाला कला नाही, कला म्हणजे आपण आस्पेक्ट्स म्हणतो, निष्कळ आहे, तसं परब्रह्म निष्कळ आहे, त्याच्यात कला नाही, त्याला कुठलेही गुण नाहीत, निरुपाधिक आपण म्हणतो ना ते भक्तितत्व. ही सगळ्यात महत्त्वाची सुंदर ओवी आहे. हे समस्तही श्री वासुदेव, समस्तही हे सगळं वासुदेवा, कोण सांगतोय, हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा, हे सगळं काय आहे पांडुरंग आहे असा प्रतीती झाला आहे ते प्रचिती. आणि प्रचिती हा रस आहे, लक्षात ठेवा, रस, अनुभव हा रस आहे. आपण काव्यात रस म्हणतो, एक साधं बघा ना, तिथे जर दुःखी प्रसंग असेल पडद्यावर तर आपल्याला कळतं आहे खोटं आहे, पण आपल्या डोळ्यातून पाणी येतं, हा करुण रस आहे. ज्यावेळेला हास्याचा प्रसंग घडतो आपण हसतो, हा हास्यरस आहे. ज्यावेळेला काहीतरी शांत चित्र बघतो हा प्रसन्न रस आहे, शांत रस आहे. म्हणजे रस आहे सगळे आणि त्याचा आपल्याला अनुभव येतो, हे अगदी लक्षात घ्या. हा जो अनुभव आहे तो रसाचा अनु, प्रतीती रसाचा ओतला व्हावं. ओतला म्हणजे काय, रस आपण केव्हा ओततो सांगा बरं, एखादा फॉर्म आहे मोल्ड आणि त्या मोल्डमध्ये ओतला की मग गणपतीची मूर्ती बनली, धातूची बनवायची असेल तर त्याला रस म्हणतात. म्हणजे प्रचितीचा जो रस आहे तो रस इतका हे आहे की ओतला भाव, अगदी ओतला, सगळीकडे भरून राहिलेला आहे असा ज्याला अनुभव. समस्त ही श्री वासुदेव, हे समस्त श्री वासुदेव, लक्षात ठेवा. हे सगळं, हे खांब काय, हे छप्पर काय दिसत आहे, ते सगळं वासुदेव आहे, ते सगळं विठ्ठल आहे. हे कळलं ना तर आपल्यालाही ज्ञानेश्वरी कळणार आहे. आपण आपल्याला उपासनेला योग्य अशाच ओव्या निवडलेल्या आहेत, लक्षात ठेवा. सगळ्या ओव्या नाही घेतलेल्या, अवघड वगैरे ओव्या नाही घेतलेल्या. हे समस्त म्हणजे सगळं, सर्व, आपण बघितलं आहे सर्व,
हे विष्णू सहस्रनाम एक नाम आहे. सर्व म्हणजे परमेश्वर. आपल्याला सर्व पटत नाही, पण सर्वेश पटतं, सर्वेश्वर पटतं, पण मूळ सर्व आहे ना. सर्व हे विठ्ठलाचं नाव आहे, विष्णूचं नाव आहे. पुढे काय म्हणतात, श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव म्हणनी, अशा ज्याला प्रतीती येते तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी या तुझी. तोच ज्ञानी आणि तोच भक्त. काय सुंदर विचार आहे. हे ज्ञान आणि भक्ती दोन निराळ्या गोष्टी नाही आहेत, की ज्याला सगळीकडे वासुदेव दिसतो, वासुदेवाची प्रचिती येते, तोच ज्ञानी आहे आणि तोच भक्त आहे. गीतेतला एक तुम्हाला माहीत असेल की सगळं वासुदेव आहे. हे ज्याला कळलं त्याला भक्ती कळली, त्याला ज्ञान कळलं त्याला कर्मयोग कळलं. हे सगळं समस्त ही श्री वासुदेव. पुढे बघा, आता हे फार सुंदर आहे उपासना. तू मन हे मीचे करी, तू मला मन अर्पण करून टाक. आपण सगळं करतो अर्पण, आपण तन करतो, धन करतो, मन करत नाही. मन आपल्यासाठी ठेवतो, ते मन अर्पण कर. तुझं तन आणि धन मला पाहिजे कशाला? तन मन धन फक्त मन अर्पण कर. तू मन हे मीचे करी. आणि मन अर्पण केलं कोणी? हिनी काय केलं? तिने काही बोरं अर्पण केली नाही, सतत रामाची वाट पाहत होती. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. म्हणजे रामाचा पदस्पर्श अहल्या वाट बघत होती. कारण गौतम ऋषींनी शाप देताना तिला काय सांगितलं? भस्मशाहीनी भव. दगड म्हणलेलं नाही, की एखादा अंगार असतो ना, म्हणजे निखारा, बर्निंग कोल, त्याच्यावर राख साठलेली असते, पण आत तो धगधगीत असतो. त्याच्यावर पाय पडला की एकदम भासतं. तशी तू हो, तुझ्या भोवती राख साठू दे. तू या आश्रमाच्या बाहेर जाऊ नको. रामाचा अवतार होईतोपर्यंत, राम इथे येईतोपर्यंत आणि रामाचा पदस्पर्श तुला होईपर्यंत. अहल्या फक्त रामाची वाट बघत होती. मन हे मीची करी, त्यांच्या मनात राम 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 हाच ध्यास होता. मन हे मीची करी. पुढे काय सांगितलेलं आहे? माझी या भजनी प्रेमधरी. मग प्रेमाची गोष्ट काय? भजन. आणि भजन म्हणजे तुम्हाला सांगतो, राम 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 सीताराम सीताराम हे नुसतं गाण्यातलं भजन आहे. किंवा आपण म्हणतो ना, गोविंदा गोविंदा गोपाला गोविंदा, हे भजन आहे. पण हे भजन म्हणजे भक्ती हो. एखादा कुठलाही माणूस भक्तीपूर्वक एखादं कुठलंही काम करत असेल, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली स्वकर्म कुसुम. तुम्ही जी कृती करताना तीच पूजा समजायची. आणि मग किती आहो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गोष्ट म्हणजे प्रसंग आहे. एक म्हातारी रामकृष्णाच्या दर्शनाला कलकत्त्याला जायची, आणि त्यावेळेला ती म्हणायची की मला एकच गोष्ट, तुमच्याकडे एवढी मंडळी असतात, मी अजून आयुष्यात एकदाही काशीला गेलेले नाही, काशीच्या विश्वेश्वराचं त्या शंकराचं मला दर्शन झालेलं नाही. त्यावेळेला ते म्हणाले की उद्या तुला मी काशीला नेलं, तुझं जीवन मन कशात अडकणार आहे का? घरात नाही, पैशात नाही, नातेवाईकांच्यात नाही, एकात अडकणार आहे मन. नातू नातू झालेला आहे, त्याला सोडून कसं जाऊ काशीला? अगदी सोपं आहे. आता तो घरी गेल्यानंतर काय करणार? तर म्हणाली नातवाला भरवणार. ठीक आहे, त्यावेळेला तू काशी विश्वेश्वराला भरवतेस, काशी विश्वेश्वराला नैवेद्य अर्पण करतेस, हा भाव ठेव. आणि नंतर मी अंगाई म्हणून त्याला झोपवणार. ती काशी विश्वेश्वराची शेजारती आहे, अंगाई नाही आहे. सकाळी उठवणार, ती काशी विश्वेश्वराची भूपाळी आहे, लक्षात ठेव. तू त्याला अंघोळ घालणार, तो काशी विश्वेश्वराला केलेला अभिषेक आहे. म्हणजे तुझं प्रत्येक काम ही पूजाच आहे की. आणि नंतर 2 महिन्यांनी ती गेली आणि म्हणाली मला काशी विश्वेश्वर भेटला, मी इतकी भाग्यवान आहे की काशी विश्वेश्वराला भरवते, अंघोळ घालते, झोपवते. तिला नातू दिसेनासा झाला. त्या नातवाच्या ठिकाणी त्याला काशी विश्वेश्वराचं दर्शन झालं. ती म्हणली आता काशीला जायची, आणि ते लिंग ते मलाही इच्छाच नाही, मला जिवंत काशी विश्वेश्वर मिळालं आहे. बदललं काय हो? तिचं मन बदललं. तू मन हे मीची करी, मला अर्पण कर. माझ्यासारखं तुझं मन झालं की माझे सगळे विचार भावना आणि कल्पना तुझ्यातून व्यक्त होते. माझी इच्छा ती तुझी इच्छा असेल. माझ्या मनात एखादा विचार आला तर तुझा विचार असेल. सायंटिस्ट म्हणतात ना, तो विचार कसा आला, तो शोध कसा लागला हे मला कळतच नाही. कळतच नाही कारण देव त्यावेळेला तुमच्यातून काम करत असतो. खूप उदाहरण देतील. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. बघा, सगळीकडे मलाच नमस्कार कर ना. अवघड आहे हो, आपण लोक पायरीला असं नमस्कार करून जातात बरोबर,
पण पायरी आपण तुडवतो, बरोबर? मग दैवाने तो तुडवतो कसा? त्याच्यातलं दैवत्व आहे ना, त्याला नमस्कार केलेला आहे. एरवी तो दगड आहे, बाहेरून दगड आहे, आतला जो दैवत्व आहे, कारण जी पायरी ज्या दगडाची, त्याच दगडाची जमीन, त्याच दगडाचे खांब, त्याच दगडाचा प्लॅटफॉर्म आणि त्याच दगडाचे विठ्ठल रखुमाई, कुठे फरक आहे सांगा बरं? म्हणून मला पायरी ते दिसला पाहिजे, खांबातही दिसला पाहिजे, जमिनीचे पांडुरंग दिसला. हे पांडुरंगाचं दर्शन आहे. दोन दोन तीन तीन किलोमीटर असा क्यू असतो आणि तो वाढतच असतो. आणि मला तर गाडीने परत जायचं आहे. येताना मी चालत येतो वारीतून, जाताना केवढ्या गाड्या, किती रांग असते. मग मी कळसाचं दर्शन घेतो, कळसं दर्शन, आणि सांगतो पांडुरंगा, कळस म्हणजे तूच की रे. कळस हे दगडाचाच घुमट, दगडाचाच शिखर, दगडाचाच आतला घुमट, दगडाचाच. कशाचंही दर्शन घेतलं तरी पांडुरंगाचं दर्शन आहे. म्हणून तिथे समोर चोखोबाची समाधी आहे, नंतर पायरीला नामदेवाची पायरी म्हणतात. नामदेवाची पायरी, त्या पायरीवर पाय ठेवून गेलात तरी चला, आता आपण त्याला नमस्कारच करतो, विठ्ठलच आहे तो. सर्वत्र नमस्कारी मज एका ते. शेवटी काय? अथवा हे तुला जमत नाही आहे, सतत कसं मी तुझं स्मरण करू? हे ज्ञानोबा माऊली का म्हणतात हे तुम्हाला कळेल. अथवा तुला जर जमत नाही ना सतत माझं नाम घ्यायला, तू नाम किती वेळ घे, म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितलं, लक्षात ठेवा. अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित पूर्णपणे न शकसी देवो. तू देत नाही पूर्णपणे, माझं मन, तुझं मन मला देत नाहीस. कारण नाही मला व्यवहार नाही का, मला माझ्या बायकोशी, मुलांशी, विद्यार्थ्यांशी बोलायचं नाही का, असं तुला वाटतं ना, ठीक आहे. तू काय कर, या आप गा पुढे, तरी गा ऐसे करी, एवढं तरी तुला जमणार आहे का? बघ, मी तुम्हाला समजण्यासाठी सोपं करून सांगतो, अनेकदा सांगितलं आहे, आज लक्षात ठेवा. या आठा पहारा माझारी. आठ प्रहर म्हणजे 24 तास, एक दिवस. खरं 24 तास माझं स्मरण झालं पाहिजे. आपण 24/7 म्हणतो, 24/7 तू श्वास घेतोस ना, 24/7 तू नाम घे. श्वास आणि नाम, प्राणाचा प्रणव करा. फार सुंदर शब्द आहेत. प्राण म्हणजे माझा श्वास आणि प्रणव म्हणजे ओंकार. ओम हे देवाचं नाव आहे, पहिलं नाव आहे ओम. म्हणून माझा श्वासाचाच जर मी ओंकार केला तर मला निराळ काही करायला नको आहे. हे सगळं मनात आहे, हे सगळं बुद्धीत आहे, जागं राहायला पाहिजे. आणि माझं निरंतर जागविती त्यांना संत म्हणलेलं आहे. झोपू देत नाहीत मला. झोपलास काय, उठ, किंवा झोपेतोपर्यंत नाम घे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झोपेत तुझं नाम मी चालू ठेवतो, उठल्यापासून पुन्हा विठ्ठल विठ्ठल. हे सांगितलंय ना, हे लक्षात घ्या आता. अथवा यया आठा पहारा माझारी. आठ प्रहरामध्ये तुला जमत नाही ना, मोटके निमिष भरी देत जाय. निमिष म्हणजे पापणी. पापणी बंद करायला आणि उघडायला जेवढा वेळ लागतो, म्हणून समजण्यासाठी तुम्हाला सांगतो, 24 तास तुम्हाला देवाची भक्ती करता येत नाही. 24 मिनटं करता येईल का? 24 मिनिटं नाही, 24 सेकंद करता येईल का? अरे 24 सेकंद म्हणजे काहीच नाही, तो श्रीराम जयराम जय जयराम झाले तेवढे. 1/24 सेकंड म्हणजे निमिषभरी. पापणी याला वेळ लागतो, 1/24 सेकंड. 24 तास नाहीत, 24 मिनटं नाही, 24 सेकंद नाही, एका सेकंदाचा 24/1/24 सेकंड तुला भक्ती करता येईल का? राम. त्यावेळेला मला काहीच आठवत नाही. हे करा तुम्ही प्रयोग, स्वतःला उठवल्यानंतर सांगा, हे कितीदा सांगितलेलं आहे, आता हे वर्ष संपत आलं, आपल्याला उद्यापासून सुद्धा करायला हरकत नाही. उठल्यानंतर देवासमोर बसायचं आणि स्वतःला सूचना द्यायची, ज्याला ऑटो सजेशन म्हणतात. मी स्वतःला सांगतो आणि स्वतःला सुधारतो, त्याच वेळेला मी खरा सुधारतो. लोकांनी सांगितलं, जगांनी सांगितलं म्हणून फरक पडत नाही. वाल्याला आतून वाटलं की राम राम म्हणून माझा उद्धार होणार आहे, म्हणून तो वाल्मिकी झाला. नारदांनी ते रामनाम कितीतरी जणांना दिलं होतं की, पण त्यांनी तेवढ्यापुरतं घेतलं आणि विसरून गेले. वाल्याने ते आपलं जीवन, आपला श्वास, आपला प्राण समजला, वाल्याचा वाल्मिकी झाला. 12 वर्ष तो ते करत होता. इथे काय आहे, एक तुम्हाला उदाहरण मी देतो म्हणून सांगितलं होतं. 1/24 सकाळी उठल्यानंतर पांडुरंगाकडे बघायचं, किंवा तुमचा कुठला गुरु आणि नसेल तर हाताकडे बघितलं तरी चालतो. आपण म्हणतो ना प्रभाते करदर्शनम. आता पाळी कुठल्या लिहिले, गमतीनं हरिदास कीर्तनकार सांगतात ना, प्रभाते कपदर्शन.
खप पाहिजे प्रभाते, खरं दर्शन मागे. मग कराग्रे तो आपण म्हणतो विष्णू आहे, सरस्वती आहे, करमूल आहे तो गोविंद काही म्हणतच नाही आपण. कुठलाही देव नाही आहे खरं, म्हणजे देवाची गरजच नाही आहे. मला सगळीकडे परमेश्वर दिसला पाहिजे, हातात दिसलाच पाहिजे. मग हातात दिसल्यानंतर पहिल्यांदा त्या हाताकडे बघत सांगायचं, मला या क्षणी नाव नाही आहे, मला या क्षणी गाव नाही आहे, मला या क्षणी घर ॲड्रेस नाही आहे, मला या क्षणी कुठलेही नातेवाईक नाही आहेत, मला या क्षणी माझं शिक्षण नाही, माझी नोकरी नाही, माझा व्यवसाय. स्वतःशी बोला तुम्ही मनातल्या मनात, आणि इतकं तुम्हाला वाटेल आता आता माझे काही नाही, आणि शेवटी म्हणायचं या क्षणी मला वजनही नाही, आय एम वेटलेस. आणि अशा परिस्थितीत राम ओम ओम नमः शिवाय एवढंच म्हणा. त्याच्यात केवढी शक्ती आहे, तुम्ही स्वतःला काय सांगितलेलं आहे, मी काहीही नाही आहे या क्षणी, मी आहे तो फक्त एक जीव आहे, अस्तित्व आहे, आणि त्या अस्तित्वाने शुद्ध नाम कोरं नाम मी घेतो. काय नाम घेतो? ओम राम. कुठलंही नाम घ्या, खूप फरक पडेल, बघा तुम्ही करून. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे एकारे, अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित, म्हणजे पूर्णपणे न शकसी देव तरी गा ऐसे करी. ही ज्ञानोबा माऊली सांगते, तुला जमत नाही ना रे, एवढं तरी तुला जमणार आहे का रे, काय या आठा पहारा माझारी मोटके, म्हणजे नेटके. आत्ता मी तुम्हाला सांगितलं नाव नाही, गाव नाही, वजन नाही, काही काही नाही, मोटके नेटके ॲप्सल्यूट ॲप्सल्यूट, त्याला काही काही नाही आहे, फक्त नाव आहे. मोटके निमिषभरी देत जाय, ते तुला जमलं तरी खूप आहे. का? कारण का की मनाचे एक निके, निके म्हणजे मनाचं एक वैशिष्ट्य आहे, खरं वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे की गंमत बघा, जे देखिलेत गोडिया गोडिया गोडीची या ठाकी सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके दावीत जायचे. इथे आपण मागे एक गोष्ट बघितली होती, एक जावई बापूंची गोष्ट तुम्हाला आठवत असेल, की त्यांनी काय सांगितलं, मनाला एवढी जरी गोडी लागली ना तरी त्याला ते एवढं आवडत जातं की त्या एका सेकंदाचा संपूर्ण दिवस आणि आयुष्य केव्हा होईल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. पूर्वी लवकर लग्न व्हायचे, 10व्या वर्षी वगैरे जावई बापू पहिल्यांदा जायचे कुठे, सासूरवाडीला. त्यावेळेला एवढ्या इन्स्ट्रक्शन्स त्याला दिल्या जायच्या, लक्षात ठेव, रोज स्वतः आंघोळ करायची, रोज आंघोळ करायची, इथे सोड तू कसाही, तिकडे तू जावई म्हणून जातोय. आणि जेवायचं म्हणून भरपूर असायचं, झालं का जेवण असं विचारायचं नाही. त्यांनी जेवायला या म्हणल्यानंतर सुद्धा 5 मिनिटांनी जायचं, आ तुला घरी खायला मिळतं हे त्यांना पटलं पाहिजे ना, एकदम जाऊ नकोस स्वयंपाकघराच्या शिकारी, काय केलंय आज, बरा वास येतोय, काही म्हणू नकोस, जावई आहेस तू. आणि 1-2-3 पदार्थ वाढल्यानंतर चौथ्या एक पदार्थाला नको म्हण, सगळेच पदार्थ नाही. आणि म्हणून वाढतात, भाजी वाढली, हे वाढलं, आणि नंतर गोड असंही काकवी म्हणतो ना आपण, ऊसाचा रस असतो, ते गुळाच्या आधी जो लिक्विड गुळ असतो तो आणतात वाढायला. आता त्याला आठवतं 3 पदार्थ झाल्यानंतर चौथ्या पदार्थाला नाही म्हणायचं, आणि नाही तोंडाने म्हणायचं नाही, अगदी ताट असं झाकून टाकायचं, तर खरं नाही आहे, नाही तर नाही 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 लाडू नको नको, तो वाढत जाते ती सासू, कारण जावई बापू आहेत, अगदी असं तो ताट कव्हर करतो. त्यावेळेला त्यांनी चमचा काढलेला असतो दाऊल, आणि त्याचा एक थेंब याच्या हातावर पडतो, बरोबर हे उदाहरण लक्षात ठेवा, एक थेंब हातावर पडतो. पण सासूबाई जाहीर करतात, जावई बापूंना गोड आवडत नाही, त्यांना गोड वाढू नका. बापरे, त्याला ते खाल्ल्यानंतर एवढं गोड लागतं मधासारखं, उगीच नाही म्हणालो, आणि सासूबाईने तर डिक्लेअर करून टाकलं, आता ह्याचं जेवणाकडे लक्ष नाही आहे, ज्या मडक्यात ती काकवी ठेवली आहे ना त्या मडक्याकडे त्याचं लक्ष आहे. दुपारच्या वेळेला सगळे झोपतात, पण काही लोक जागे असतात. पूर्वी फ्रीज वगैरे नव्हता, म्हणून ते शिंक असायचं, स्लिंग म्हणतात त्याला, त्याच्यावर ठेवायचे. कृष्ण चोरी करायचा एकावर एक उभं राहून, तुम्ही बघितलं आहे ना त्या स्लिंगवर, असं ते होतं, त्याचं लक्ष फक्त त्याच्याकडे. आणि नंतर सगळेजण रात्री झोपल्यानंतर हा रांगत रांगत जातो त्या खोलीत की जिथे ते मडकं ठेवलेलं आहे. रांगत जात असताना सासूबाईंच्या पायाला ह्याचा स्पर्श होतो. सासूबाई विचारतात, कोण आहे? नाही नाही, मी तुमचं मांजर. हा मांजर आहे नाही का? मांजर कधी बोलेल का? सासूबाईंच्या लक्षात येतं, ह्या जावई बापू ना स्वयंपाकघराच्या दिशेने निघाले आहेत, काहीतरी पाहिजे, काय खाऊ देत की? हा मी तुमचं मांजर, मांजर आहे ना, मग हरकत नाही.
तो तिथे येतो, त्याचा हात पुरत नाही, शेवटी तिथे कोपऱ्यात काठी असते आणि काठीनं ते मडकं फोडतो आणि सगळी काकवी त्याच्या अंगावर सांडते. आवाज झाल्यानंतर सासूबाई उठतात, अरे कोण आहे रे तिकडे, दिवा लावतात. अशा वेळेला हा एकदम थळतो, शेजारच्या खोलीत जातो, तिथे कापूस पिंजून ठेवलं, पूर्वी गाड्या करायच्या ना, कापूस पिंजून ठेवलेला असतो. आत कुठेतरी जाताना बघितलं उघडा ते दार, तर त्याच्या सगळ्या अंगात कापूस लागलेला, कारण मध सांडला होता सगळा चिकट चिकट. आणि पांढरं भूत कोण आलं, हां मांजर नाही का मगाचं, सासूबाई म्हणल्या ओ मागायची की मागितलं असतं तर आम्ही पुन्हा घातली असती, पण मनाचे एक आता आता हे वाचा बरं बघा, तया मनाचे हां लक्षात ठेवा, का जे यया मनाचे, या मनाचे एक निके एक वैशिष्ट्य आहे, काय देखील एक गोडीची या ठाया सोके, सोकावतं मन सोकावतं, पुन्हा पुन्हा पाहिजे पुन्हा पुन्हा पाहिजे, म्हणून अनुभव सुखाची. तुम्ही जर अनुभव घेतलात नामाचा अखंड स्मरणाचा, तो इतका गोड आहे पण घेतला पाहिजे. नुसते अभंग म्हणतात अमृताहुनी नाम गोड तुझे देवा, अभंग आणि तो इतका कर्कशन वरच्या आवाजात म्हणतात कसलं गोड नाव कसलं अमृत, नाहीच आहे पण खरंच अमृतापेक्षा गोड आहे. अनुभव घेतला पाहिजे, अनुभव सुखाची कौतुके दावीतं जायचे. आता शेवटचं आहे ती शरणागती. शरणागतीचं इतकं दुसरं सुंदर उदाहरण माझ्या वाचनात तरी दुसरं नाही. शेवटी तो काय सांगतो की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये. हे कृष्णाचे गीतेतले शब्द आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात शरण ये, कसा शरण ये बघा, सुवर्ण मणी सोनया. आता आपण भांगराचा मणी करतो, तो मणी सोन्याला जसा शरण असतो, मणी म्हणजे सोनंच असतं की, तो शरण आहे म्हणजे तो एकच आहे. दुसरं उदाहरण कळेल जास्त, कल्लोळ म्हणजे लाट, जैसे पाणी आहे, पाणी संथ आहे, हलायला लागलं की लाट होते, पाणी हलायला लागलं की लाट होते, लाट निराळा नाही आहे प्रकार. म्हणून मी आणि विठ्ठल निराळा नाही आहे, मग तुम्ही आणि विठ्ठल निराळा नाही आहे. आपण इक्वेशन मांडायचो ना, मी इज इक्वल टू विठ्ठल, तुम्ही इज इक्वल टू विठ्ठल, दोघेही विठ्ठल, आय एम इक्वल टू यू, मी तुझ्या बरोबर आहे. हे सगळ्यांना कळलं, या खांबात विठ्ठल आहे बरोबर, माझ्यात विठ्ठल आहे, म्हणून मी म्हणजे हा खांब, मी म्हणजे ही जमीन. सगळीकडे बघा विठ्ठल तत्व, विठ्ठल चैतन्य पाहणं आणि त्याप्रमाणे जगणं सोपं आहे. आणि मला विचाराल तर आवश्यक आहे, मनःशांती पाहिजे, चित्ताची प्रसन्नता पाहिजे, जीवनात समाधान पाहिजे, अखंड आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे, कायम स्मरणात राहूया, मी तो विठ्ठल. आता इथे विठ्ठलासमोर आहे म्हणून विठ्ठल, म्हणून सुरुवातीलाच म्हणला माझं हृदयी सद्गुरू, ज्ञानेश्वर म्हणतात. आपण म्हणलं माझं हृदयी विठ्ठलू, माझ्या हृदयात विठ्ठल आहे. शेवटी सुवर्णमणी जैसा सोनिया, सोन्याचा मणी जसा सोन्याला आकार बदलला की तो मणी झाला, आकार बदलला की ती मुदी झाली, शुद्ध सोनं इकडे मुदी झाली, आकार बदलला की काकण झालं, आकार बदलला की इयररिंग झाल्या, आकार बदलला की नथ झाली, आकार बदललाय फक्त, आहे सगळं सोनंच. बघा मणकी छोटं मडकं करतात, मोठं मडकं करतात, आणखीन मोठं, पण मातीच आहे ती, बनवणारा कुंभारच आहे. हे सगळीकडे हे तत्व एक तत्व आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळू जैसा, कल्लोळ म्हणजे लाट, जैसे पाणीया तैसा मज धनंजया शरण ये तू. तुझ्यातून माझ्यात काहीच फरक नाही याची तुला जाणीव झाली, आपण देहाच्या पातळीवर निराळे आहोत, आत एकच आहोत. हे दोन चार मडकी आहेत लक्षात ठेवा. आता हे मडकं मोठं आहे, हे लहान आहे, ते आणि ठा 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 करून फोडली तर मडक्याच्या आतली जी पोकळी आहे त्याला मडकं म्हणतात, बाहेरच्या आकाराला मडकं म्हणत नाहीत. हे छोटं मडकं आहे, याच्यात किती पाणी मावणार आहे, 100 लोक येणार आहे, त्यांना नको पाणी द्यायला, मग मोठं मडकं आणूया. आतली जी स्पेस आहे ना त्याला मडकं म्हणतात. आता हा मंडप आहे, मंडप म्हणजे खांब नाही, एवढी जी स्पेस आहे, मला हात हलवता येतात, आपण सगळेजण बसलोय, मोठी मोठी कार्य होतात, या स्पेसला म्हणतात. घर म्हणजे काय, घर म्हणजे स्पेस आहे, स्पेसला अवकाश हा शब्द आहे. आपण आकाशाच्या प्रेमात पडलेलो आहोत आणि अवकाश विसरलेलो आहोत. स्काय लक्षात आहे आपल्या, निळं दिसतं, आकाशात पाऊस, आकाशात ढग, आकाशात सूर्य, आकाशात चंद्र, आकाशात चांदण्या. अरे पण आकाशाच्या पलीकडे अवकाश आहे ना, त्या अवकाशात काय आहे, काही नाही, पोकळी आहे ते, पोकळी फार महत्त्वाची आहे. हे नागपुडीतून अवकाश आहे,
कानाच्या भोकातून अवकाश आहे, तोंडातून अवकाश आहे, आणि आज जर पोकळी नसती ना तर मी जगलोच नसतो. इथे पोकळी आहे म्हणून हृदय आणि लंग्स, हार्ट अँड लंग्स इथे आहेत. इथे पोकळी आहे म्हणून स्टमक, इंटेस्टाईन्स, लिव्हर, पॅनक्रियास हे सगळे इथे आहेत. पोकळी नसते तर मी जगलोच नसतो. पोकळी नसते तर मला व्यवहार करता, घर उभारता आलं, हात हलवता नसते, चालता आलं नसतं, श्वास घेतो मी पोकळी आहे म्हणून. हे लक्षात ठेवा. त्यांनी काय सांगितलेलं आहे की तसा शरण आहे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित. हे कुणी सांगितलं असेल हो? काही काही गोष्टी इतिहासातल्या, वॉरन हेस्टिंग्ज नावाचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल होता, दुसरा वगैरे असेल, पहिला क्लाईवाला नंतर वॉरन हेस्टिंग्ज झाला. त्यांनी काय केलं, त्यांनी गीतेचं इंग्रजीत पहिलं भाषांतर केलं, त्यामुळे गीता जगाचा ग्रंथ ठरला. आता कितीतरी भाषांतर गीतेचे आहेत त्यांनी पहिल्यांदा केलं, आणि त्याला नंतर उपनिषद आवडायला लागली. त्यांनी वेद वगैरेंचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की आधी जे सगळं लिहिलेलं आहे त्याचं सार गीतेत आहे, आणि नंतर गीतेनंतर जे लिहिलेलं आहे त्याचं मूळ गीतेत आहे. म्हणजे सगळ्या आधी त्याचं सार गीता आहे, मथित, मथित म्हणजे नवनीत, लोणी गीता आहे, आणि पुढच्याचा सुद्धा. आणि म्हणून कल्पना करा, कोर्टात पूर्वी शपथ घ्यायचे की मी कुराणावर हात ठेवून शपथ घेतो, मी बायबलवर हात ठेवून शपथ घेतो. हिंदू कुणावर हात घेऊन ठेवणार? शिवपुराण शैव म्हणतील, विष्णुपुराण वैष्णव म्हणतील. एक कुठला ग्रंथ आहे हिंदूंचा की ज्याच्यावर हात ठेवून कोर्टात शपथ घेतली जाईल? त्यांनी सांगितलं गीता. पण गीता पर हात रख कर आपण जे घेतो ना, गीता हे सर्व वाङ्मयाचे मथित, मथित म्हणजे मंथन करून जे लोणी काढतो ते लोणी, त्याला सार म्हणतात. आधी पाणी त्यात दुधात घातलेलं, नंतर त्याचं ताक, नंतर दही घुसळून आपण लोणी काढतो. कृष्णाने लोणी चोरलं कारण तूप वगैरे हा निराळा प्रकार आहे, हे झाले प्रकार, दुधापासून लोण्यापर्यंत आलं. लोणी चोरलं म्हणजे कृष्ण आपल्याला सांगत होता जे इसेन्स आहे, जे डायजेस्ट आहे, मंथन करून काढलेलं आहे ते चोरा ना, ते लक्षात ठेवा ना, सार लक्षात ठेवा. शेवटी काय सांगितलं लक्षात ठेवा, सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होईल. हातावर ठेवलेलं रत्न बघायला आरसा लागतो का? आपण हिंदी म्हणतो हात कंगणिको आरसा, हातातल्या कंगणाला किंवा काकणाला आरसा कशाला? तू काकणं घातलीस की नाही, तू डोळ्यांनी दिसेल ना, कुंकू लावलंयस की नाही बघायला आरसा पाहिजे की नाही, कुंकू मी लावलं आहे की नाही दुसऱ्यांनी मला कळलं पाहिजे, आरशात दिसतं. पण हातात त्या काकणाला आरसा कशाला? हातावर आवळा ठेवला, हस्तामलक म्हणतात, आमलक म्हणजे आवळा. हातावर रत्न ठेवलं तर तुझ्या हातावर रत्न ठेवलं दिसतंय ना, दिसतंय, इतकं सोपं आहे ते. गीता ती सोपी करून ज्ञानेश्वरीत सांगितली. ज्ञानेश्वर म्हणताय की गीता काय आहे, वाङ्मयाचं मथित आहे, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय. शेवटचं काय सुंदर आहे, वत्साचे निवोरसे. अर्जुनासाठी गीता सांगितली. अर्जुन कोण आहे? वासरू. गाई कोण आहेत? उपनिषद. त्या उपनिषदांचं गायींचं दूध काढणारा गौरी कोण आहे? कृष्ण. कृष्णाने गाईच्या वासरासाठी दूध काढलं नाही, कारण वासरू तसंच दूध पितं. घरातली जी वासरं आहेत ज्याला वत्स म्हणतात, वत्स म्हणजे मुलं, त्यांच्यासाठी दूध नको का करायला? पण वासरांनी पहिल्यांदा दूध प्यायल्याशिवाय गाय पान्हा सोडत नाही. म्हणून कान्हा आणि पान्हा आणि तान्हा तीन शब्द लक्षात ठेवा. कान्हा कृष्ण, तान्हा घरातली बाळं, त्यांच्यासाठी दूध आहे. म्हणजे गाईला जर चार आचळं म्हणतात स्तन असतील तर एक पूर्ण वासरासाठी ठेवायचा असतो, आणि प्रत्येकाचा सेपरेट स्टोअर असतो. चांगला गवळी आहे तो तीन स्तनातलंच दूध काढेल आणि ते दूध घरात वापरेल. एका स्तनातलं दूध पहिल्यांदा वासराला करतात, नंतर वासराला बांधून ठेवतात, आणि नंतर परत वासराला सोडतात, कारण त्या दुधावर वासराचा हक्क आहे. याला दोहन म्हणतात. एरवी शोषण हल्ली यंत्र लावतात, माहीत आहे ना तुम्ही, गाईच्या यंत्र लावलं, अरे शेवटच्या थेंबापर्यंत दूध काढलं जातं, गाईला कळतही नाही कारण ते यंत्र आहे. अरे वासराला काहीच नाही कारण त्या गाईला दूध देणारं मशीनच म्हणतात. हे जर्सी गाईज वगैरे, जर्सी गाईचे छोटे वासरं वगैरे आपण क्वचित बघितलीच नाही जवळजवळ, दूध देणारं यंत्र आहे ते. त्यामुळे काय, यंत्रच आहे ते. मुद्दा काय आहे की घरातल्या वासरांसाठी हे जे वासरू आहे अर्जुन,
त्याने कृष्णाला ढोसी मारली त्या गह्याला, आणि ते दूध कानाने जो पाना सोडला त्याला गीता म्हणायचं. आणि हे गीता त्यांनी सांगितलं, वत्साचेने, वत्स म्हणजे वासरू, वोरसे म्हणजे प्रेमाने, वत्साचेने वोरसे दुभते होय घरोद्देशे, घरातसाठी. म्हणून वात्सल्य शब्द, आई वडिलांचं वात्सल्य, वत्स या शब्दावरून वात्सल्य शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. झाले धनंजया, धनंजय म्हणजे कोण? अर्जुन. धनंजयाचे निमिषे म्हणजे अर्जुनाला निमित्त करून गीता सांगितली. गीता हे सर्व वाङ्मयाचं मथित म्हणजे लोणी आहे, नवनीत, ते घरातल्या सगळ्यांना मिळालं. शेवटचं आहे, ऐसी भरोनी सद्भावाची अंजोळी, मिया मोविया फुले मोकळी, अर्पिली अंगरी उगली विश्वरूपाच्या. हे विश्वरूप सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण 11वा जो अध्याय आहे गीतेचा, कधी संधी मिळाली तर मुद्दामून घेऊया. हे विश्वरूप एकदा माझ्या डोळ्यासमोरून हल्लं नाही ना, म्हणजे विश्वात सगळीकडे मला जगन्नाथ दिसला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक हा अनंत कोटी ब्रह्मांडात भरून राहिलेला आहे, त्याचा अनुभव यायला पाहिजे, त्याला विश्वरूप दर्शन म्हणतात. आणि म्हणून सांगितलेलं आहे त्या विश्वरूप सगळीचकडे, विश्व जगातले सगळे. आता तुम्हाला उदाहरणच सांगायचं असेल तर जगात समजा 8 अब्ज माणसं आहेत, त्या माणसांचे डोळे किती? 16 अब्ज. आणि शिवाय कृष्णाचे 2 किंवा त्या विश्वरूपाचे 2, 16 अब्ज 2. पाय किती? 16 अब्ज पाय, शिवाय त्याचे 2 पाय. हात किती? 16 अब्ज हात. म्हणजे सगळ्यांचे हात हे देवाचे हात आहेत, सगळ्यांचे डोळे हे देवाचे डोळे आहेत. मग मी मारीन का लाथ कुणाला, सांगा बरं, मी देईन का शिवी कोणाला? सगळीकडे तो विश्वरूप वासुदेव भरून राहिलेला आहे. मग मी त्याच्यासाठी हार केला, 9000 ओव्या. ओवणे म्हणजे हार करणे. फुलं कशी ओवली आहेस आपण म्हणतो ना, ओवणे म्हणजे गुंफणे, हार ओवणे. ज्ञानेश्वरांनी इतकी चांगली ओवी कुणी रचली नाही, म्हणून ओवी ज्ञानेशाची म्हटलं जातं. ज्ञानेशाने एवढ्या 9000 ओव्या लिहिल्या आणि नंतर म्हणाले मला विश्वरूप आला. आता विश्वात्मके देवे, उद्याचा विषय आहे तो आपला, त्याला मला माळ घालायची, हार घालायचा आहे. अरे त्याचं कळतच नाही, सगळीकडे पसरलेला आहे, त्याला मी हार कसा घालणार आहे? म्हणून मिळा ओविया फुले मोकळी, या ओव्या आहेत, त्या ओल्यात असं तुम्हाला वाटेल, पण ही मोकळी फुलं भरूनी सद्भावाची अंजुळी, ही ओंज घेऊन मोकळी फुलं अर्पिली अंघरी युगुली, म्हणजे पाय, 2 पाय आहेत ना, त्या 2 पायावर मी वाहिली आणि ज्ञानेश्वरी संपन्न झाली. म्हणजे एवढं ओवूनसुद्धा ज्ञानेश्वर म्हणतात की मोकळी फुलं आहेत, आम हार कसा करू त्या विश्वरूपाला, समजून घ्या हा भाग. म्हणून फार सुंदर ओव्या आपण निवडल्या, आपण त्याच्यावर 3 दिवस विचार केलेला आहे. उद्या आपलं आवडतं पसायदान. आज शेवटी आपण जे डोळे मिटतो वगैरे तर पसायदान म्हणूया, 2 मिनटं नाही, 1.5 मिनिट लागतं, सगळ्यांनी बरोबर म्हणायचं. ओवी जशी म्हणतो ना आपण म्हणूया, आणि संपल्यानंतर श्रीराम म्हणूया, म्हणजे पुढची ओवी चांगली म्हणली जाते. आपल्याकडे इथे दिलेलं आहे, प्रत्येकाला कागदावर दिलेलं आहे, म्हणूया सगळ्यांनी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे श्रीराम. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे श्रीराम. दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात श्रीराम. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता श्रीराम. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषाचे श्रीराम. चंद्रमे जे अलांचन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू श्रीराम. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनीतिही लोकी, आदिपुरुखी अखंडित श्रीराम. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजये होवावे जी श्रीराम. जेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो,
येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला श्रीराम, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला। ओम शांती शांती शांती। उद्या हा विषय 2 दिवस आहेत, प्रत्येक शब्द आपण स्पष्ट करणार आहोत किंवा मुद्दामून 2 दिवस यायचं। फक्त डोळे बंद करूया आणि 3 श्वास घेऊया आणि 2 श्वासांच्या मध्ये विश्वास ठेवूया आपण। श्वास घेतला, विश्वास, उच्छ्वास, श्वास सोडला, विश्वास, पुन्हा श्वास घेतला। डोळे बंद ठेवलेले आहेत, हातावर हात सोडूया, रबी हॅस, आणि ते डोळे, ते हात डोळ्यांवर आणि चेहऱ्यांवर चोळूया। सावकाश डोळे उघडून समोरची ज्ञानोबा माऊलीची मूर्ती, छोटी सुंदर मूर्ती आहे आपल्या डावीकडे, हनुमान, विठ्ठल, रखुमाई या सर्वांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद सर्वांना नमस्कार, 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 नमस्कार।